Thank you.
आपल्या समोर जे स्क्रीन्स लागलेले आहेत त्याच्यातनं पाहायला मिळत असेल या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीस जी यांचं आगमन झालेलं आहे. ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदेजी इथं आलेले आहेत. वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवारजी आलेले आहेत. या भागातले सगळे स्थानिक आमदार खासदार महोदय पदाधिकारी सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आपण सगळे स्क्रीनवर बघू शकता. या परिसरामध्ये मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत. इथून केवळ 2 ते 3 मिनिटांच्या अंतरावरती हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे. वृक्षारोपणाचा संदेश घेऊन जाणारी एक मोटरसायकल रॅली आज इथून निघणार आहे आणि या रॅलीला पण मुख्यमंत्री महोदय हिरवा झेंडा दाखवणार आहे. त्यानंतर त्यांचं मंचावर आगमन होईल. या सभा मंडपात पाठीमागच्या साईडला बरीच मंडळी उभी आहेत. खुर्च्या जर पाठीमागे असतील तर कृपया बसून घ्यावं. केवळ 5 ते 7 मिनिटात मुख्यमंत्री महोदय मंचावरती येतील आणि या ठिकाणच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री महोदयांचं इथं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचं वितरण होणार आहे. एकूण राज्यभरातनं 26 व्यक्ती आणि संस्था, त्याच्यामध्ये शैक्षणिक संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, व्यक्तिस्तरावर उत्कृष्ट काम केलेली काही मंडळी आहेत, या सगळ्यांचा बहुमान इथं होणार आहे आज. याशिवाय वन विभागाने आतापर्यंत जे जे उपक्रम राबवले आहेत त्याविषयीची ध्वनिचित्रफीत आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे. एक अतिशय आगळा वेगळा असा सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळणार आहे. कंटेम्पररी आर्टमध्ये ज्याचं आजच्या घडीला खूप चांगलं नाव आहे तो सुमित नागदेव आणि त्याची टीम या ठिकाणी एक छोटेखाने 7 ते 8 मिनिटाचा अतिशय दर्जेदार असा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या सगळ्यांसमोर सादर करणार आहेत. याशिवाय आपण सगळे टीव्हीवर ज्यांना नेहमी बघतो ते पतंजलीचे आचार्य बालकृष्णनजी यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. याशिवाय सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घाई हे पण इथे येत आहेत. तेही आपल्याशी संवाद साधणार आहेत. श्री सद्गुरुजी हे पण आपल्या सगळ्यांशी बोलणार आहेत, आपले विचार आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहेत. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांचं मार्गदर्शन होईल. या विभागाचे ठाण्याचे पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचंही मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे आणि साधारण 1.5 तासात या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री महोदय इथे येतील. धन्यवाद.
Thank you.
आपल्या अतिशय व्यस्त अशा शेड्यूलमधनं वेळ काढून ते खास इतक्या दूर आपल्या सगळ्यांशी मनोगत साधण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत अनेक मान्यवरांचं मंचावर आगमन झालेलं आहे. अनेक मान्यवर इथं आलेले आहेत. आदरणीय मुख्यमंत्री महोदय इथं आहेत. माननीय वनमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार इथं आहेत. या भागाचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदेजी इथं आहेत. याशिवाय आदरणीय श्री सद्गुरुजी इथं आहेत. आचार्य श्री बालकृष्णनजी इथं आलेले आहेत. राजे अंबरीश राजे सत्यवानराव आतराम वने आदिवासी विकास राज्यमंत्री इथं आलेले आहेत. रवींद्रजी चव्हाण राज्यमंत्री इथं आलेले आहेत. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई जी आलेले आहेत. सपनाते मुनगंटीवार इथं आलेले आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंजुषा जाधवजी इथं आलेले आहेत. राधास्वामी सत्संग 20 हिरेन सेठी जी आहेत. आमदार मंगल प्रभात लोढा जी आलेले आहेत. आमदार निरंजन डावखरे जी आलेले आहेत. आमदार संजय केळकर जी आलेले आहेत. आमदार किसन कथोरे जी आलेले आहेत. अनेक मान्यवर इथं आलेले आहेत. या ठिकाणी नमस्कार. राज्य शासनाच्या वन विभागाच्या वतीनं आयोजित वन महोत्सव कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि समोर उपस्थित सर्व वनप्रेमी जनतेचं मी ज्योती आंबेकर आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करते. वन विभागाच्या अतिशय महत्वाकांक्षी अशा 13 कोटी वृक्षारोपण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे. आपण जोरदार टाळ्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं परत एकदा स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमात वनीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. शिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेला एका छोटासा सांस्कृतिक कार्यक्रमही इथं सादर होणार आहे. माननीय आचार्य श्री बालकृष्णनजी आणि माननीय श्री सद्गुरुजी यांचं मार्गदर्शनही उपस्थितांना लाभणार आहे. आता सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि अन्य मान्यवरांना विनंती करते, त्यांनी दीप प्रज्वलन करावं. चपलो दैत्यान् बाल्ये विनाशयत्यः अग्रे किं कर्म कर्तेति न जाने मुनिसत्तमा. दैत्यानाविधा दुष्ट साधुदेवगृहखलाः अतोऽस्य कण्ठे किञ्चित् त्वं रक्षार्थं वक्तुमर्हसि. ध्यायेत् सिंहगतं विनायकमं दिग्बाहुमाद्ये युगे त्रेतायां तु मयूरवाहनमं षड्बाहुकं सिद्धिदं. धन्यवाद. द्वापारे तु यानंतर प्रधान मुख्य वन संरक्षक श्री यू के अगरवालजी यांचं स्वागतपर मनोगत होईल. आजच्या या वन महोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री वित्त नियोजन वने श्री मुनगंटीवार साहेब, मंत्री श्री शिंदे साहेब, मंत्री श्री गायकवाड साहेब, ईशा फाउंडेशनचे चेअरमॅन सद्गुरू साहेब,
मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथे आलेले सर्व वृक्षप्रेमी भाइयों बहनों व बच्चों, आपण सर्वांना माहितीच आहे की मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षांची तोड यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे, क्लायमेट चेंज होत आहे, ओझोन लेअर डिप्लीट होत आहे, आपले हिमखंड ग्लेशियर्स मेल्ट होत आहे आणि यांचे आणि ह्या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम आपल्या जीवनावर आम्हाला दिसत आहे. आपणास हे पण माहीत आहे की हे सब गोष्टींवर आपल्याला मात द्यायची असेल तर मोठ्या प्रमाणावर ट्री प्लांटेशन करून आपण ट्री कवर वाढवलं पाहिजे. ह्या संदर्भात सन 1952 आपली पहिली नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी जी राष्ट्रीय वननीती आली होती त्याच्यामध्ये आपल्या देशाच्या संपूर्ण क्षेत्राच्या 33% क्षेत्रात ट्री कवर असायला पाहिजे असा धोरण निश्चित झाला होता आणि तोच धोरण महाराष्ट्र राज्याने सुद्धा अडॉप्ट केला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचा जो टोटल क्षेत्र आहे 307,000 चौरस किलोमीटर त्यामध्ये ट्री कवर फक्त 20% आहे, 62,000 चौरस किलोमीटर. तर आपल्याला 20%वरून 33%पर्यंत घेऊन जाण्यासाठी सुमारे 500 कोटी वृक्षांची लागवड करणे आवश्यक आहे. तर ह्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने वृक्ष लागवडीच्या एक महत्वाकांक्षी योजना राबवलेली आहे. सन 2016 पावसाळ्यात जुलै महिन्यात एका दिवशी 2 कोटी वृक्ष लावण्याचा उद्देश देण्यात आलेला होता. त्याच्या अगेन्स्ट आम्ही 2.82 कोटी वृक्ष लावले होते. 2017 पावसाळ्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 4 कोटी वृक्ष लावण्याचा उद्देश होता. त्याच्या अगेन्स्ट आम्ही 7 दिवसामध्ये 5.42 कोटी वृक्ष लावले होते. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी हा महत्वाकांक्षी योजना ग्रामपंचायत शासनाचे इतर डिपार्टमेंट NGO आणि जनतेच्या सहकार्याने ही योजना राबवलेली आहे. आता ह्यावर्षी 2018 पावसाळ्यात आम्ही शासनाने 13 कोटी वृक्ष लागवडीचा उद्देश दिलेला आहे. या 13 कोटीमध्ये 7.5 कोटी वृक्ष फॉरेस्ट डिपार्टमेंट लावणार आहे आणि 5.5 कोटी वृक्ष ग्रामपंचायत शासनाचे इतर डिपार्टमेंट आणि जनतेमार्फत लावण्यात येणार आहे. आणि ह्या आम्ही संपूर्ण वर्षात ह्या सर्व यांची नियोजन केलेले आहे आणि आजपासून ह्या कार्यक्रमास शुभारंभ होत आहे. आता आम्ही जे वृक्ष लागवडीची योजना जी सुरू झालेली आहे त्याचे चांगले परिणाम आता आम्हाला दिसायला मिळत आहे. देहरादून येथे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया अशी संस्था आहे. ही संस्था सॅटेलाइट इमेजेसवरून डाटा घेऊन आपल्या संपूर्ण देशाचे फॉरेस्टची स्थिती दाखवत आहे आणि त्याची दर 2 वर्षांनी रिपोर्ट देत आहे. तर ह्यावर्षी जी रिपोर्ट आलेली आहे ह्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्राबद्दल 4 बाबी फार महत्त्वाची आहे. पहिली, वनेतर क्षेत्रामध्ये म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये आपला ट्री कवर 272 चौरस किलोमीटरने वाढलेला आहे. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावत आहे हे फार चांगली गोष्ट आहे, आमच्या समाधानाची गोष्ट आहे. 2, महाराष्ट्राचे जे समुद्रकिनारे आहे तिथे मँग्रोव त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. मँग्रोव 82 चौरस किलोमीटरने वाढलेला आहे 2 वर्षामध्ये. बेंबूच्या क्षेत्रसुद्धा 4,400 चौरस किलोमीटरने वाढलेला आहे. आणि 4, आपल्या वनामध्ये जे जलचे स्रोत आहे वॉटर बॉडीज आहे तीसुद्धा 442 चौरस किलोमीटरने वाढलेली आहे. म्हणजे आता वनांमध्ये पाणीची उपलब्धता असल्यामुळे वनप्राणी त्यांची सोय झालेली आहे. तर हे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाची रिपोर्ट आहे ती आम्हाला फार प्रेरणादायक आहे आणि आम्हाला अजून जास्त मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासाठी प्रेरित करीत आहे. अच्छा, खाजगी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर झाड लावे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना राबवलेली आहे आणि त्यामध्ये दरवर्षी आम्ही व्यक्ती आणि काही संस्थांना ज्यांनी खाजगी क्षेत्रामध्ये वृक्ष लागवडीचे मोठे काम केलेले आहे त्यांना दरवर्षी पुरस्कार दिला जात आहे. तर आजच्या या वन महोत्सव कार्यक्रमाचं औचित्य साधून आम्ही 2016 वर्षीच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करीत आहे. आता वृक्ष लागवडीची जी योजना आहे त्याची संपूर्ण माहिती जनतेला मिळावी त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी एक वेबसाईट निर्मित केलेली आहे, www.mahaforest.gov.in. ह्या साईटवर ह्या प्लांटेशनशी संबंधित संपूर्ण माहिती, साईट कुठे आहे, खड्डे कधी खोदलेले आहे, झाडं कधी लावलेले आहे. आता यावर्षीपासून मी साईटचे फोटोसुद्धा लावणार आहे, साईटचे व्हिडिओसुद्धा त्या साईटवर अपलोड होणार आहे, ज्यामुळे जनतेला या प्लांटेशनशी संबंधित संपूर्ण माहिती मिळू शकेल. आता आपण 13 कोटी वर्ष लागवडीसाठी आपण सर्व इथे आलेले आहे. आपण ह्या योजनेमध्ये आपण सहभागी व्हावा आणि आम्हाला प्राणवायू देणारे वृक्ष लावावे असं आवाहन मी सर्वांना करीत आहे. धन्यवाद. थँक्यू. यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं एकाच वेळी स्वागत केलं जाईल. वन विभागाचे प्रतिनिधी यांना मंचावर आमंत्रित करते. सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ज्यांनी वनीकरणाच्या कामात अतिशय छान काम केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि स्टेजवरील सर्व मान्यवरांचा एकाच वेळी यथोचित सन्मान केला जाईल. धन्यवाद. यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे त्यांनी लोकराज्याच्या विशेषांकाचं प्रकाशन करावं. लोकराज्याचा विशेषांक महाराष्ट्र त्याचं सर्क्युलेशन आहे. यावेळचा विशेषांक आहे हा वनीकरणाशी संबंधित आहे. या मासिकाचा जुलै 2018 अंक 13 कोटी वृक्ष लागवडीवर आधारित आहे. एकच लक्ष 13 कोटी वृक्ष या विशेषांकाचं प्रकाशन आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होत आहे. याचे अतिथी संपादक आहेत वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार. या विशेषांकात 13 कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना, झाडं कशी लावावी, वेगळी हरित क्रांती, जीवनदायी कल्पतरू म्हणजे बांबूचं महत्त्व, वनभ्रमंती, 13 कोटी वृक्ष लागवडीची दिशा, कांदळ वनाचं वरदान, वृक्षारोपणाला डिजिटल आधार, बहुगुणी बहुपर्यायी वृक्ष असे अनेक विषय या विशेषांकामध्ये घेण्यात आलेले आहेत. हे देशातलं सर्वाधिक खपाचं क्रमांक 2 मासिक आहे. धन्यवाद सर. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचं वितरण होणार आहे. सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते शैक्षणिक संस्था संवर्ग प्रथम क्रमांक पुरस्कार प्राप्त डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्प्स अंबी तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या प्रतिनिधींना. डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्प्स यांचे प्रतिनिधी शैक्षणिक संस्था संवर्गात उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया, अभिनंदन करूया.
यानंतर मंचावर आमंत्रित करते संस्था संवर्ग प्रथम पुरस्कार गार्डन क्लब डॉक्टर धनश्री सागर पाटील अध्यक्ष पुरस्कार 2016 गार्डन क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर धनश्री सागर पाटील संस्था संवर्गामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक माननीय मुख्यमंत्री मोदींच्या हस्ते त्यांना मिळत आहे. 1,00,000 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हे सर्व राज्यस्तरीय पुरस्कार आहे. हार्दिक अभिनंदन. यानंतर मंचावर आमंत्रित करते व्यक्ती स्तरावर राज्यस्तरीय पुरस्कार ज्यांना मिळाला आहे श्री राजाराम सखाराम बोराडेजी मुक्काम पोस्ट मुकणे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक. व्यक्ती स्तरावरचा राज्यस्तरीय पातळीवरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार श्रीयुत राजाराम सखाराम बोराडे महाराष्ट्र शासनात. ज्येष्ठ नागरिक आहे ते आणि मोठ्या कष्टांनी आणि हिमतीने त्यांनी हे काम उभं केलेलं आहे. आपण सगळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवूया, त्यांच्याप्रती आदर व्यक्त करूया, सद्भावना व्यक्त करूया. या वयातही मोठ्या जिद्दीनं त्यांनी खूप मोठं काम वनीकरणात उभं केलेलं आहे आणि राज्यस्तरावरचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ते या वयामध्ये घेत आहेत. अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि या ठिकाणी तरुण अनेक उपस्थित आहेत मागे विद्यार्थी, त्यांच्यासाठी खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे ही. धन्यवाद. यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये नवीन कन्या वनसमृद्धी योजनेचा शुभारंभ होणार आहे आणि त्यासाठी मी मंचावर मुलीचे पालक असलेले शेतकरी दाम्पत्याला प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर आमंत्रित करते आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना रोपाचं वाटप केलं जाईल. या योजनेनुसार मुलींचे पालक असलेल्यांना शासन 10 रोपं मोफत देणार आहे. त्यातील 5 सागाची रोपं असतील आणि 5 अन्य फळझाडं असतील. भविष्यात या पालकांना त्यांना अतिरिक्त उत्पन्न त्यातून मिळू शकेल. समाजामध्ये एक उत्तम मेसेज जावा, मुली असलेले पालक आहेत हे आणि शेतकरी कुटुंब आहे, आवर्जून या कार्यक्रमासाठी आलेले आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यांना आता रोपाचं वाटप केलं जाईल आणि या योजनेचा आजच या ठिकाणी शुभारंभ होत आहे. तुमच्या माहितीस्तव राज्य मंत्रिमंडळांनी अलीकडेच 27 जूनला जी बैठक घेतली होती त्या बैठकीत याविषयीचा निर्णय झालेला आहे आणि याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आज आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये सुरू होत आहे. मुली झाल्यानंतर त्यांनी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलेलं आहे आणि या सगळ्यांना उत्तेजन देण्यासाठी ह्या योजनेमध्ये त्यांना जोडून घेतलेलं आहे. ही नवी योजना सुरू केली आहे सरकारने, कन्या वनसमृद्धी योजना. आपल्या मुलींप्रमाणेच ते ह्या झाडांचंही संगोपन करतील, तितक्याच आस्थेने करतील आणि समाजामध्ये वनीकरणाचा एक उत्तम मेसेज देतील. यानंतर धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणि यानंतर आदरणीय श्री सद्गुरुजी यांनी तयार केलेला रॅली फॉर रिव्हर
हा DPR माननीय मुख्यमंत्री महोदयांना, वनमंत्र्यांना आणि ठाण्याच्या पालकमंत्र्यांना सादर केला जातो. As per the DPR, farmers' income will increase 5 times. शेतकऱ्यांचं उत्पन्न 5 पटीनं वाढेल अशा आशयाचा हा DPR तयार केलेला आहे. आदरणीय श्री सद्गुरुजी, माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय वनमंत्र्यांना आणि ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुपूर्द करत आहेत. आणि यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. वृक्षारोपणाच्या या महायज्ञामध्ये आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आदरणीय सद्गुरुजी, आदरणीय आचार्य बालकृष्णनजी या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व अत्यंत समर्थपणे जे करतायत आणि महाराष्ट्राच्या वनविभागाला एक नवीन दिशा देणारे आमचे महाराष्ट्राचे वन आणि वित्त मंत्री श्री सुधीर भाऊ मुनगंटीवारजी, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेजी, माझे सहकारी रवींद्र चव्हाण, अमरीश राजे अत्राम, या कार्यक्रमाला विशेषत्वाने उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी सपनाताई मुनगंटीवार, खासदार कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर, आमदार नरेंद्र पवार, आमदार निरंजन डावखरे, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार ज्योती कलाणी, या विभागाचे अत्यंत कार्यक्षम सचिव श्री विकास खारगे, श्रीमती मंजुषा जाधव, श्री ज्येष्ठ फिल्म निर्माते आणि एंटरटेनमेंटच्या जगामध्ये ज्यांनी एक वेगळी ओळख तयार केली ते सन्माननीय श्री सुभाष घई, श्री जगदीश पाटील, श्री महेंद्र कल्याणकर, श्री विवेक भीमनवार, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजचा दिवस भारताच्या इतिहासातील एक नवीन विक्रम करणारा दिवस आहे. 2015 साली महाराष्ट्रामध्ये सुधीरभाऊंच्या नेतृत्वात वन विभागानं हा निर्णय केला की पर्यावरणाच्या संरक्षणाकरता, हरित महाराष्ट्र घडवण्याकरता आणि भावी पिढीच्या जीवन रक्षणाकरता या महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्ष लावायचे. आणि ज्यावेळी मंत्रिमंडळात हा विषय आला, आम्ही त्याला मान्यता दिली आणि तो अनाऊन्स झाला, त्यावेळी अनेक लोकांना असं वाटत होतं की हे दिवा स्वप्न आहे, हे शक्य होणार नाही. 2016 साली पहिल्यांदा 2 कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार घेऊन आपण मैदानात उतरलो आणि जवळजवळ 3.25 कोटी वृक्ष त्या ठिकाणी लागले. मागील वर्षी 4 कोटी वृक्ष लावायचा निर्धार घेऊन उतरलो आणि 5 कोटीपेक्षा जास्त वृक्ष हे त्या ठिकाणी लागले. आणि आता या वर्षी 13 कोटी वृक्ष लावण्याचा निर्धार घेऊन संपूर्ण महाराष्ट्र आज मैदानात उतरलाय आणि मला विश्वास आहे 1 महिना ही मोहीम चालेल आणि ज्या दिवशी ही मोहीम त्या ठिकाणी शेवटचा दिवस आपण घोषित करू, तशी तशी संपणारच नाही पण फॉर्मली जेव्हा शेवटचा दिवस घोषित करू त्या दिवशी 13 कोटीपेक्षा जास्त वृक्ष
या मोहिमेच्या अंतर्गत लागलेले असतील आणि एक नवीन रेकॉर्ड हा महाराष्ट्राने तयार केलेला असेल. खरं तर बंधू भगिनींनो, आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की वृक्षारोपण हा केवळ एक कार्यक्रम आहे, हा केवळ एक कार्यक्रम नाही आहे, या सृष्टीला या विश्वाला वाचवण्याचा हा उपक्रम आहे. ज्या प्रकारे आम्ही आमच्या वनांची कत्तल केली, जलाची जलाशयांचा नाश केला, जमिनीचा ऱ्हास केला, आज आमच्या जल जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टींमध्ये ज्या प्रकारचा ऱ्हास झाला आहे, त्यामुळे या विश्वापुढे अस्तित्वाचं संकट उभं राहिलं आहे. आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला दिलं ते तर आम्ही टिकवलंच नाही, पण आमच्या भावी पिढीकरता आम्ही केवळ विनाश देतो आहोत, आम्ही ओरबाडतो आहोत आणि भावी पिढीला मात्र दुःखाच्या खाईमध्ये लोटतो आहोत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्व जागं झालंय. पॅरिसमध्ये देशाचे माननीय पंतप्रधान माननीय मोदीजींनी अतिशय महत्त्वाचा संकल्प त्या ठिकाणी केला आणि ज्यावेळी विकसित राष्ट्र हे आपल्या विकासाची प्रक्रिया पर्यावरण पूरक न करता अविकसित किंवा विकसनशील राष्ट्रांना सांगतात की पर्यावरण पूरक काम करा, त्यावेळी साहजिकच विकसनशील राष्ट्रांचा त्याला विरोध असतो. ते म्हणतात आधी आमची विकासाची प्रक्रिया होऊ द्या, त्यानंतर या बाबी आम्हाला सांगा. पण आपले पंतप्रधान मोदीजी हे असे वैश्विक नेते निघाले, त्यांनी सांगितलं विकास तर करूच पण पर्यावरण पूरक विकास करू, आणि त्याकरता अत्यंत महत्त्वाचा पॅरिसचा समझौता हा घडवून आणण्याचं काम हे त्या ठिकाणी माननीय मोदीजींनी केलं. आणि या समझौत्याच्या अंतर्गत पुढील कालावधीमध्ये आपल्याला आपल्या जे विश्व आहे, आपली जी पृथ्वी आहे, त्याचं टेम्परेचर 2 डिग्रीपेक्षा जास्त वाढू नये हा प्रयत्न पुढचे 25-30 वर्ष आपल्याला करायचा आहे. ज्या प्रकारे मागच्या काळात आपल्या इथे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतंय, या वाढत्या तापमानामुळे अनेक संकट आपल्यापुढे उभे राहिले आहेत, अनेक जाती प्रजाती नष्ट होत आहेत, जंगलं वने नष्ट होत आहेत, ग्लेशियर्स नष्ट होत आहेत, पाण्याचे स्रोत नष्ट होत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत असल्यामुळे संपूर्णपणे प्रलयाचा धोका या विश्वाला निर्माण होतो आहे. आणि म्हणून आपण आज जर त्याकरता काही केलं नाही तर आपण जीवनामध्ये केवळ ओरबडणारे ठरू, देणारे ठरणार नाही. आणि म्हणून जे करावं लागेल ते याच पिढीला करावं लागेल. आणि मला आनंद वाटतो की हेच जे कार्य माननीय मोदीजींनी या ठिकाणी हातामध्ये घेतलं, जे कार्य आज या ठिकाणी माननीय सद्गुरुजी रॅलीज फॉर रिव्हर्सच्या माध्यमातून करतायत, किंवा ज्या ठिकाणी माननीय बालकृष्णनजी हे आयुर्वेदाच्या माध्यमातून योगाच्या माध्यमातून या ठिकाणी जमिनीचा पोत चांगला राहिला पाहिजे, जमिनीचा ऱ्हास थांबला पाहिजे आणि चांगले जे वृक्षवल्ली आहे तिचं संवर्धन झालं पाहिजे, हे जे काम करतायत असंच काम महाराष्ट्र सरकारने देखील सुरू केलं. आणि खऱ्या अर्थानं 33% वनाच्छेदनाकरता 400 कोटी झाडं आपल्याला लावायची आहेत. त्यातला पहिला टप्पा हा 50 कोटीचा येत्या 4 वर्षामध्ये आपण पूर्ण करतो आहोत. पुढच्या वर्षी 25 कोटी वृक्ष आपल्याला लावायचे आहेत. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मी वन विभागाचं आणि विशेषतः सुधीर भाऊंचं याकरता अभिनंदन करेन की हा कार्यक्रम कागदावरचा नाही, हा कार्यक्रम सरकारचाही नाही, हा कार्यक्रम समाजाचा आहे, जनतेचा आहे. एक मोठं वृक्ष लावण्याचं आंदोलन या महाराष्ट्रात सुरू झालंय आणि महाराष्ट्रातला सामान्य माणूस आज त्या ठिकाणी वृक्ष लावण्याचं काम करतोय. किंबहुना लोक आपल्या लग्नामध्ये गिफ्ट म्हणून वृक्ष देत आहेत, ज्या ठिकाणी नवीन दाम्पत्य वृक्ष लावून आपलं लग्न साजरं करणार, लोक आपला जन्मदिवस वृक्ष लावून साजरा करतायत, आपले विद्यार्थी वृक्ष लावून त्याच्याकडे निगा करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे एक मोठं जनआंदोलन आज महाराष्ट्रामध्ये या वृक्षारोपणाच्या माध्यमातून सुरू झालाय. आणि जेव्हा जनतेचं आंदोलन सुरू होतं त्यावेळी ते कोणी थांबवू शकत नाही, आणि त्याचसोबत त्याला जोड म्हणून वन विभाग असेल किंवा शासनाचे इतर विभाग असतील, हे देखील अत्यंत मजबूतीनं त्याच्यामध्ये उतरले आहेत. याचा दुसरा महत्त्वाचा टप्पा काय आहे, तर अनेक वेळा आपण पूर्वी ऐकायचो
की दरवर्षी त्याच त्या खड्ड्यामध्ये झाडं लागतात, पण आता ही परिस्थिती नाही आहे. लागणाऱ्या प्रत्येक झाडाचं जिओ टॅगिंग होत आहे. कुठलंही झाड हे लहान नाही आहे. दीड दोन वर्षाचं झाड झाल्याशिवाय आपण ते लावत नाही. आणि त्यानंतर लागलेल्या प्रत्येक वृक्षाचं जिओ टॅगिंग होऊन आज आमच्या वनविभागाकडे लागलेल्या प्रत्येक वृक्षाची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे एक अंदाजे आपला आकडा फेकून दिला इतके वृक्ष लावले असं नाही आहे, तर प्रत्येक वृक्षाचा हिशोब हा आज वन विभागाने ठेवलेला आहे. त्याच्यात वाढ किती आहे, त्याची अवस्था काय आहे, तो कुठे लागला आहे, ही सगळी माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं अत्यंत प्रामाणिकपणे आणि लोकसहभागातून चालवलेली ही देशातली सगळ्यात मोठी मोहीम आहे. आणि माननीय पंतप्रधानांनी देखील त्याची दखल घेऊन महाराष्ट्राचं विशेष अभिनंदन आणि आमच्या वनमंत्र्यांचं विशेष अभिनंदन हे त्या ठिकाणी केलेलं आहे. आज हा कार्यक्रम या ठिकाणी खरं म्हणजे मी आधी बोलायची संधी याकरता मागितली की मला पुढच्या कार्यक्रमाकरता नागपूरला जायचं आहे. यानंतर देखील हा कार्यक्रम होणार आहे. मान्य सद्गुरुजी असतील, बुरालकृष्णनजी असतील, सर्व नेते मंडळी असतील, सुधीरभाऊ असतील, सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. पण आज पुन्हा एकदा आपण संकल्पबद्ध होऊया की हरित महाराष्ट्राचं जे स्वप्न आपण बघितलेलं आहे, आज आपण शेतकरी दाम्पत्याला त्या ठिकाणी नवीन योजनेच्या तहत मुलगी झाली की 10 झाडं देतो, 5 झाडं सागाची आणि 5 झाडं फळबागाची. आणि ती मुलगी मोठी होतपर्यंत या 10 झाडांना जर जगवलं तर आमचा शेतकरी इतका समृद्ध होणार आहे की त्याच्या मुलीच्या शिक्षणापासनं तर तिच्या विवाहापर्यंत सर्व गोष्टी करता त्याला समृद्धी ही 10 झाडं देणार आहे. आणि ही योजना देखील आता आपण सुरू केलेली आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा माझे सहकारी आणि राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि आता वन विभागाच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी एक 4 मिनिटाची ध्वनिचित्रफीत आपण बघणार आहोत. We are very grateful to CM Saab for inaugurating the most advanced digital lab anywhere in the world. This is the first time, and since he cannot come to our campus, it will be remotely inaugurated by the CM Saab. It is for a primary school and fulfilling the dreams of our beloved Prime Minister Narendra Modi ji about digital India and skilled India. आणि आता बघूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत ज्यामध्ये वन विभागाने आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आपण सगळे एकाच वेळी बघू शकाल. प्लीज रन द एव्ही. २०१६ साली हे स्वप्न साकार व्हायला सुरू झालं ते माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन आणि वनमंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, वनविभाग महाराष्ट्र राज्य, हरित सेना आणि महाराष्ट्रातील जनता यांच्या सहकार्यानं ह्या सर्वांनी एकत्र येऊन 2016 मध्ये महाराष्ट्रात 2,82,00,000 वृक्षांची लागवड केली. त्यानंतर 2017 मध्ये 5,43,00,000 वृक्षांची लागवड करण्यात आली.
तसंच गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राच्या वृक्ष संरक्षण क्षेत्रामध्ये 273 चौरस किलोमीटर इतकी वाढ झाली. आत्तापर्यंत 52 लाख लोकांनी हरित सेनेमध्ये नोंदणी केली आहे. ह्या वर्षी 13 कोटी वृक्ष लागवडीचं लक्ष्य आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं हे 50 कोटी वृक्ष लागवडीचं स्वप्न तेव्हाच पूर्ण होऊ शकतं जेव्हा आपण सर्व पुन्हा एकत्र येऊ. तर चला सर्वांनी एकत्र येऊया आणि महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती घडवूया. माझे मित्र आणि महाराष्ट्र राज्याचे अतिशय कर्तव्यगार अर्थ आणि वनमंत्री श्री सुधीरजींनी आज एक मोठा संकल्प हातात घेतलाय. संपूर्ण राज्यभर झाडं लावून हिरवगार करण्याचा एक नवीन उपक्रम त्यांनी जो हाती घेतला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं अनुकरणीय आहे. देशभर सर्व राज्यांनी या तऱ्हेचे उपक्रम हातात घेऊन आपल्या भूभागावर असणाऱ्या आणि हळूहळू बोडकीपर्यंत जाणाऱ्या जमिनीवर झाडं लावून त्याला खऱ्या अर्थाने हिरवगार केलं पाहिजे. वसुंधरा या गोष्टीची वाट पाहते की कधी एकदा कोणती एक सुपुत्र जन्माला येईल आणि माझं बोडकेपण घालवून मला पुन्हा एकदा हिरवगार करेल. सुदैवाने आज सुधीरभाऊंच्या रूपाने वसुंधरेचा एक सुपुत्र या कामाला वाहून घेतोय. मी सुधीरभाऊंना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो. जगामध्ये होणारे पर्यावरणातले बदल, क्लायमेट चेंज, यावर एकमेव प्रभावी उपाय म्हणजे झाडं लावणं. त्यामधून निर्माण होणाऱ्या एका नवीन ऊर्जाचं संवर्धन करणं, पडणाऱ्या पावसाचं वर्धन करणं आणि त्यामधून जमिनीची होणारी धूप पण थांबवणं, या सगळ्या गोष्टीचा फायदा आपल्याला होईल. आणि म्हणून त्याबाबत मी या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या वतीने सुधीरभाऊंना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. जे आव्हान आपण स्वीकारलं आहे की 50 कोटी वृक्ष, 50 कोटी वृक्ष लावण्याचा हा कार्यक्रम वनविभागाचा नाही, वनविभाग तर सपोर्टिव्ह भूमिकेमध्ये आहे. एक इकोसिस्टीम तयार करण्याचं काम वनविभाग करेल. आणि मग आनंद होतो, मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं धन्यवाद देतो, आभार मानतो की त्यांनी मागच्या वर्षी 2 कोटी आपण वृक्ष लावण्याचा संकल्प केला, 2 कोटी 81 वृक्ष लावले. मागच्या वर्षी आपला संकल्प होता 4 कोटी, 5 कोटी 43 लक्ष वृक्ष लावले आणि या वर्षीचा संकल्प आहे 13 कोटी वृक्ष लावले. आणि हा 13 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प हा काही सचिव महोदयांचा, मंत्री महोदयांचा, वनविभागाच्या कोण्या PCCF नाही, हा तुमचा माझा सर्वांचा आहे. हा पर्यावरणाचा गोवर्धन उचलायचा असेल तर साध्या वनमजुराचाही हात लागणं आणि तशी सिस्टीम वनविभागाने करणं हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. वन महोत्सव 2018, 13 कोटी वृक्ष लागवड, चला हरित महाराष्ट्र घडवूया. थँक यू. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, त्यांना लातूरला जायचं आहे, पुढचे प्रोग्राम ठरलेले आहेत, मात्र उर्वरित कार्यक्रम कंटिन्यू सुरू राहील. आणि आता आपल्या सगळ्यांना परिचित असणारे, ज्यांनी अत्यंत दर्जेदार असे खूप वेगवेगळे आणि भरपूर मनोरंजन करणारे चित्रपट दिलेले आहेत, ते श्रीयुत सुभाष घईजी आपल्या सगळ्यांशी संवाद साधतील. वनविभागासाठी त्यांनी एक थीम सॉन्ग कंपोज केलेलं आहे, एक कविता कंपोज केलेली आहे, कदाचित त्याचंही सादरीकरण घईजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. श्रीयुत सुभाष घईजी. मैं अपने महाराष्ट्र की जनता का, महाराष्ट्र की सरकार का और ख़ासकर हमारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब, हमारे फॉरेस्ट मिनिस्टर सुधीर मुनगंटीवार साहब का ख़ास आभारी हूँ कि उन्होंने मुझे इस हरित महाराष्ट्र की योजना में
शामिल होने का मौका दिया। मैं एक फिल्म मेकर हूँ, एक स्टोरी राइटर हूँ, तो मैं हर चीज़ को अलग दृष्टि से देखता हूँ कि जब हम हरित महाराष्ट्र की बात करते हैं या ग्रीनरी की बात करते हैं या वृक्ष की बात करते हैं तो उसका क्या अर्थ होता है। मैं आपको ये शेयर करना चाहता हूँ कि मेरे जीवन में हरियाली एक बहुत बड़ा कारण था जिसने मेरे जीवन में खुशहाली लाई। मैं बचपन में जब स्कूल में पढ़ता था तो मेरा जो इंटरेस्ट था वो नाटक, नाट्यशास्त्र, संगीत शास्त्र आणि पेंटिंग, इसमें था। पढ़ाई में मुझे बहुत मन ही नहीं लगता था, तो लेकिन मैं कभी फेल नहीं हुआ। फेल इसलिए नहीं हुआ कि मैं पूरे साल में आखिरी के एक महीने में अपने चाचा के गांव में जाता था, जो हाँ वो जिलेदार थे, तो वो मुझे वहाँ पर जाकर मैं पेड़ के नीचे एक महीना पूरे मन से स्टडी करता था और पास हो जाता था। वो जो पेड़ों की एनर्जी मेरे दिमाग में आती थी तो मुझे एक महीने में पूरा समझ आता था कि मैं एक साल मेरे टीचर क्या कह रहे थे। दूसरा भाग तब हुआ जब मैं पूना इंस्टीट्यूट फिल्म मेकिंग में गया, तो पूना इंस्टीट्यूट फिल्म मेकिंग में एक बौद्ध वृक्ष है जिसके नीचे हमारे बड़े बड़े कलाकार, बड़े बड़े डायरेक्टर, राजू हिरानी से लेके नसरुद्दीन शाह से बहुत बड़े बड़े एक्टर हुए वहाँ पर, लेकिन वो सब बौद्ध वृक्ष के नीचे बैठकर ही सोचते थे। और तीसरा, मैं आपको एक और राज बताना चाहता हूँ कि जितनी भी कहानियाँ मैंने लिखी हैं, चाहे वो राम लखन हो, कर्मा हो, खलनायक हो, ताल हो, ये कहानियाँ मैंने अक्सर लोनावाला या इगतपुरी के उन रिसोर्ट में जाके लिखी हैं जहाँ पेड़ ही पेड़ थे। और उसका योगदान मैं कहूँगा कि मेरी फिल्मों में, मेरी कहानियों में नज़र आता है और आप देख सकते हैं। तो आप सोचिए कि मेरा प्रेम हरियाली से कितना होगा। इसीलिए जब मुझे ये दायित्व दिया गया कि आप एक फिल्म बनाओ सुभाष जी, तो मैंने फौरन कागज़ पेन उठाया और मैंने कुछ लिखा जो मैं आपको सुनाना चाहता हूँ हरियाली के बारे में, वृक्ष के बारे में। आप जरा ध्यान से सुनिए। मैंने लिखा, आइए मिलकर वृक्ष लगाएं, आइए मिलकर वृक्ष लगाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं। आइए हम लोग वृक्ष लगाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं, हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो, ऐसा अपना लक्ष्य बनाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं। वन है तो जल है, वन है तो थल है, थल है तो पल है तो कल है। पशु पक्षी जीव और जंतु सभी का जीवन इस वन से, कर लो सेवा इस वन की, तन से, धन से और मन से। पेड़ों की ठंडी छाया में, पत्तों की अद्भुत माया में, फूलों की सुंदर काया में, पेड़ों की ठंडी छाया में, पत्तों की उद्भुत माया में, फूलों की सुंदर काया में, ऐसा हम अपना लक्ष्य बनाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं। सांस, सांस लेता है वृक्ष हमारा, सांस लेता है वृक्ष हमारा, सांस देता है वृक्ष हमारा। अपनी सांस को स्वच्छ बनाएं, यही चाहता है वृक्ष हमारा, यही चाहता है वृक्ष हमारा। आओ मिलकर वृक्ष लगाएं, धरती माँ का कर्ज चुकाएं। पौधे लगाओ, पेड़ बढ़ाओ, धरा बचाओ, देश बचाओ। पौधे लगाओ, पेड़ बढ़ाओ, धरा बचाओ, देश बचाओ। देश बचाओ, प्रदेश बचाओ, हरियाली हो राष्ट्र में और हरियाली हो महाराष्ट्र में, ऐसा अपना लक्ष्य बनाएं, 50 कोटि जो है वृक्ष लगाएं, जगह जगह हम वृक्ष लगाएं। ये मैंने छोटी सी कविता लिखी वृक्ष के बारे में। और उसके बाद जो विस्लिंग वुड्स है, मेरा एक फिल्म स्कूल है फिल्म सिटी में, वहाँ पर मैंने 1000 पेड़ लगाने की प्रयत्न किया था।
और आज भी उसमें जो बड़े बड़े कलाकार हैं उनके वृक्ष लगे हुए हैं, दिलीप कुमार हों, देवानंद हों, सबके वृक्ष हैं, स्तंभ की तरह खड़े हैं उधर। और ये मैंने कविता लिखी और उसके बाद विश्ली गुड्स के बच्चों को जो छोटी छोटी फिल्में बनाते हैं उनको कहा कि चलो ये फिल्म बनाते हैं, और वहीं का जो म्यूज़िक स्कूल था उन्हीं बच्चों को कहा मैंने आप इसकी ट्यून बनाओ, इसको गाना रिकॉर्ड करो, इसको गाओ और फिर इसको पिक्चराइज करो, और वो मैं आपको सामने दिखाना चाहता हूँ। पर मैं ये ज़रूर वादा करता हूँ सर सुधीर जी कि आपके इस सपने में नहीं, ये सपना महाराष्ट्र का है, महाराष्ट्र की जनता का है, हम आपके साथ पूरा हैं, जब जब दिन रात सुबह आप चाहेंगे इस उद्देश्य में इस योजना में हम आपके साथ सम्मिलित हैं। धन्यवाद। थैंक यू सर। आणि एक छोटा सा सांस्कृतिक कार्यक्रम, आर यू रेडी? हाँ जी, बिफोर दैट ओके, ये भी बाद में रन होगी। हाँ, कल्चरल टीम प्लीज बी रेडी। सुमित नागदेव जी, मगाशी मी जो उल्लेख केला होता, आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठं कौतुक होतंय त्या तरुण मुलाचं, आणि त्यांनी तयार केलेलं हे जे आहे कंटेम्पररी आर्टमध्ये आजच्या घडीला आघाडीचं नाव आहे त्याचं, त्यांनी तयार केलेला एक आर्ट फॉर्म ज्यामध्ये संगीत पण आहे, थीम बेस आहे हा आर्ट फॉर्म, आपण सगळे या आर्ट फॉर्मचा आनंद घेऊया। सुमित नागदेव आणि त्याची टीम। हा एक वृक्ष आहे, आपल्या सर्वांचा मित्र, याला जगायचं आहे, पण आपल्या मदतीशिवाय हा जगू शकणार नाही, आपण याला नवजीवन द्यायला पाहिजे। माहिती आहे का, आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे हा वृक्ष, आपल्याला प्राणवायू देणारा आहे हा वृक्ष। जर वायूच नसेल तर आपला अस्तित्वच हरवून जाईल। आपल्या बालकांचे संगोपन उत्तम रीत्य व्हावे असे आपल्या सर्वांनाच वाटते, पण जर वृक्षच नसतील तर आपल्या मुलांची वाढ कशी होईल? जंगलातील सर्व प्राणी, मग ते हरिण असो किंवा माकड, नाग असो किंवा मोठ्यातला मोठा हत्ती, सर्व प्राण्यांचे आयुष्य या जंगलातील वृक्षांवर निर्भर असते। या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकताय ना, किती गोड आहे हा आवाज, पण जर वृक्षांच्या फांद्याच नसतील तर हे पक्षी कुठेतरी हरवून जातील, आणि मग निसर्गात राहील एक नीरव शांतता। आपल्या आजी आजोबांच्या प्रकृतीसाठी देखील आयुर्वेदिक वृक्षच फायदेशीर ठरतात, पण जर हे आयुर्वेदिक वृक्ष नसतील तर आपल्याला आजी आजोबांचा आशीर्वाद कसा मिळेल? या सुंदर फुलपाखरांना पाहताय ना, किती प्रेमाने फुलांचा गोडवा घ्यायला जात आहेत, पण जर आपण त्यांना उपवनच देऊ शकलो नाही तर? मनुष्य प्राणी सर्व क्षेत्रात अग्रेसर झाला आहे, पण एका क्षेत्राला पार विसरून गेला आहे, तो म्हणजे प्रकृतीचा विकास। पण अजूनही वेळ गेलेली नाही मित्रांनो, चला तर आपण सर्व मिळून या निसर्गाला जागृत करूया, आपल्या निसर्गाला पुन्हा एकदा हरित करूया, आणि सगळे एकत्र येऊन पुन्हा वृक्षारोपण करूया। आज ही प्रतिज्ञा घेऊया की या वृक्षाला आणि आपल्या निसर्गाला आपल्यापासून दूर होऊ द्यायचं नाही, कधीच नाही।
वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, आओ मिलकर हम वृक्ष लगाए, आओ मिलकर हम वृक्ष लगाए, धरती माँ का कर्ज चुकाए, धरती माँ का कर्ज चुकाए, वृक्ष लगाए हम वृक्ष। हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो, हरी हरी हरियाली हो, जीवन में खुशहाली हो, ऐसा अपना लक्ष्य बनाए, ऐसा अपना लक्ष्य बनाए, जगह जगह हम वृक्ष लगाए, जगह जगह हम वृक्ष लगाए, वृक्ष लगाए हम वृक्ष, वृक्ष लगाए हम वृक्ष, लक्ष्य बनाए हम लक्ष्य, वृक्ष लगाए हम वृक्ष। आओ इस वन महोत्सव को हम सब मिलकर मनाएं, झूमे नाचे और हरियाली को कहें जय हो। आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले, जय हो जय हो, आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले, जय हो आणि नागदेवची ही टीम आहे। आपण परत एकदा जोरदार टाळे वाजवूया। आणि आधीचं जे थीम सॉन्ग तुम्ही ऐकलं ते सुभाष घाईजी यांचे शब्द होते, त्यांनी ते कंपोज केलेलं आहे आणि त्याला आवाज दिलाय सोनू निगमने। त्यांच्यासाठी आपण एकदा टाळे वाजवूया सुभाष घाईजींसाठी। आणि आता पतंजलीच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि आपल्या मनामध्ये आणि हृदयामध्ये ज्यांनी स्थान मिळवलेलं आहे ते आचार्य बालकृष्ण यांना मी विनंती करते की त्यांनी आता आपलं मार्गदर्शन करावं। आचार्य बालकृष्णजी,
भारत माता की। आज के इस वन महोत्सव के भव्य कार्यक्रम में जो देश के लिए नहीं अपितु पूरे विश्व के लिए एक अनुकरणीय प्रशंसनीय कार्य है, इस कार्य में सम्मिलित मैं आप सभी जनों का बहुत हृदय की गहराइयों से बहुत बहुत आपको धन्यवाद करता हूं। इस पावन मंच पर परम पूज्य वंदनीय वृक्षों के लिए, नदियों के लिए, प्रकृति और संस्कृति के लिए जीने वाले श्री सद्गुरुदेव जी हैं, मैं उनको भी प्रणाम करता हूं। और मेरे बहुत ही आदरणीय और प्रिय सुधीर भाई, वास्तव में इनकी जो सोच है, दृष्टि है, महाराष्ट्र को लेकर के जो इस प्रांत में एक उदाहरण दिखाना चाहते हैं, ना केवल महाराष्ट्र के जनता के लिए अपितु पूरे देश के लोगों को भी एक उदाहरण बना के दिखाना चाहते हैं, जो 13 करोड़ एक वर्ष में, कुछ वर्षों में 50 करोड़ वृक्षारोपण का लक्ष्य लेकर के चल रहे हैं, उनको भी बहुत बधाई शुभकामनाएं, और उनके कार्य को पूरा करने के लिए आप और हम सब भी लग करके काम करेंगे, इस संकल्प के साथ हम आगे बढ़ेंगे। और बहुत ही ऊर्जावान यशस्वी हमारे युवा नेता भाई एकनाथ शिंदे जी भी यहाँ पर हैं, उनको भी मैं बहुत शुभकामनाएं देता हूँ। वृक्ष तो हम सब के साझे हैं, हम भी इसीलिए सब साझे में ही हैं। और मंच पर बहुत ही आदरणीय सम्माननीय मेरे प्यारे बच्चों ने जय हो सुनाया, उस सुनाए हुए को बनाने वाले और उसमें जीने वाले माँ भारती तेरी जय हो, इस भाव से अपने फिल्मों के माध्यम से देश को आगे बढ़ाने का स्वप्न देखने वाले आदरणीय श्री सुभाष घई जी का भी मैं जो है बहुत ही बहुत अभिनंदन करता हूँ। साथ में यह पूरा मंच सभी वरिष्ठ जनों से विभिन्न क्षेत्रों में अपनी योगदान और राजनीति के अनेक मुकामों को जिन्होंने हासिल किया है और विभिन्न क्षेत्रों के माध्यम से इस समाज को, इस प्रांत को और इस देश को कुछ देने की तमन्ना रखते हैं, आप सभी भाई बहनों का मैं सभी सम्मानित सज्जनों का हृदय से अभिनंदन और वंदन करता हूं, आप सबको प्रणाम करता हूं। और मेरे सम्मुख भी आप सभी जितने भाई बहन बैठे हैं, मैं आपका अभिनंदन करता हूं। परम श्रद्धेय स्वामी जी के सद प्रयास से पतंजलि का जो लक्ष्य है, स्वदेशी और स्वदेशी के माध्यम से देश में समृद्धि, भारतीय संस्कृति की रक्षा के साथ में जो राष्ट्रवाद की अवधारणा है, यदि मैं कहूं कि वनस्पतियां, जड़ी बूटियां और वन को यदि मैं नहीं जोड़ूं तो वह कभी सफल नहीं हो सकता है, वो हमारे अभियान का एक अभिन्न अंग है। पतंजलि योगपीठ प्रतिवर्ष 4 अगस्त को जड़ी बूटी दिवस के रूप में पूरे भारत वर्ष में करोड़ों वृक्ष का रोपण करता है। हम करोड़ों वृक्ष प्रतिवर्ष लगाते हैं और हमारे शास्त्रों में भी हमारी जो संस्कृति है वह संस्कृति वनस्पतियों को, वन को, वृक्ष को पूजने की संस्कृति है, पूजने की परंपरा है। मैं यदि बात करूं कि मत्स्य पुराण में एक बहुत प्रसिद्ध श्लोक है कि दशकुप समावापी दशवापी समो हृदा दस हृदय समह पुत्र दस पुत्र पुत्र समो द्रुमह, कि यदि आपको संसार में यदि सुखी रहना चाहते हो तो पानी का संरक्षण करो। पानी के संरक्षण के लिए कहा कि यदि आप 10 कुएं खोजते हो छोटे कुएं, तो उसका जो वापी है वो बड़ा कुआं खोदेंगे तो 10 कुएं के बराबर पुण्य मिलेगा, और बड़े बड़े तालाब खोदेंगे
तो बड़ा तालाब खोदेंगे तो 10 कुएं का जितना जो है आपको पुण्य मिलेगा, और यदि आपने बड़े बड़े 10 तालाब खोद दिए तो एक संतति, पुत्र का अर्थ यहाँ पर सिर्फ मेल चाइल्ड नहीं है, यहाँ संतति है। यदि कन्या या पुत्री कोई भी यदि घर में योग्य संतति पैदा होती है तो उतना पुण्य मिलेगा, और यदि आपने 10 बच्चे पैदा करने से भी ज्यादा पुण्य एक वृक्ष लगाने से मिलेगा। इसका अर्थ यह भी है, इसको बड़े ध्यान से समझिए। आप कहेंगे कि वैसे भी बहुत जनसंख्या है, 10 बच्चे पैदा करने लग गए तो क्या होगा, तो मैं इसको समझाता हूँ। बात यह है कि सबसे पहले पानी का संरक्षण करना, उसके बाद अपनी संतति का संरक्षण करना, और संतति के संरक्षण चाहते हो तो वृक्ष जरूर लगाना। वृक्ष बचेगा तो संतति बचेगी, वृक्ष बचेगा तो बारिश होगा, बारिश होगा तो कुएं और तालाब भरेंगे। ये पुराणों में हमारे ऋषियों ने आज से हजारों वर्ष पहले हमको बता दिया था। भगवान श्री कृष्ण की यदि मैं बात करूं, भगवान श्री कृष्ण को जरा देखो, वो कदम्ब के वृक्ष में खेलते थे, कदम्ब के वृक्ष में आनंद लेते थे, और यदि आप देखेंगे तो गले में वैजयंती माला धारण करते थे, चारों ओर गांवों के बीच में वो रहते थे, रहने के बाद में सर में पक्षी की रक्षा के लिए मोर पंख का धारण करते थे। मोर पंख धारण के साथ में एक बात भगवान ने भगवान कृष्ण ने भगवद गीता में कही कि अश्वत्थ सर्व वृक्षाणाम, कि यदि आप वृक्षों में मुझे कल्पना करना चाहते हो तो मैं अश्वत्थ के रूप में, क्योंकि जो पीपल का पेड़ होता है वो बहुत विशाल होता है, इसका अर्थ भगवान श्री कृष्ण कहते हैं कि यदि तुम मुझे चाहते हो, मुझसे प्यार करते हो, तो अश्वत्थ की तरह बड़े बड़े वृक्ष लगाओ तो ही मैं तुम्हारे पास रहूंगा। इसीलिए वृक्षों में भी हम भगवान का अनुभव करते रहे। हमारी संस्कृति, हमारी माताएं बहने, हम पीपल की पूजा करते हैं, वट वृक्ष की उपासना करते हैं, आंवले की पूजा करते हैं, हम तुलसी घर में लगाते हैं। यह भारतीय संस्कृति, वस्तुतः यह वैज्ञानिक संस्कृति है, यह रूढ़िवादी और यह कोई पाखंड की बात नहीं है। आज का साइंस भी यह कहता है कि जिसके घर के आसपास वृक्ष हैं, जिनके घर आंगन में पौधे हैं, वहाँ का जो स्ट्रेस लेवल है बहुत कम हो जाता है। यानी तनाव से बचना हो, स्ट्रेस से बचना हो, बहुत तरह के बैक्टीरिया और वायरस से आपको बचना हो तो आपको वृक्ष लगाना होगा। तो यह वृक्ष लगाने का अभियान यह किसी सरकार का नहीं, किसी विभाग का नहीं, किसी व्यक्ति का नहीं, अपितु यह हम सब का है, यह व्यक्ति व्यक्ति का है। इस तरह से यह अभियान बने। भगवान बुद्ध सदृश हमारे महापुरुष भी वृक्ष के तले ही बैठ करके उन्होंने आत्म साक्षात्कार किया। पप्पलाद जैसे हमारे बड़े बड़े ऋषि महर्षि भी वो वृक्षों के नीचे बैठ करके उन्होंने आत्मज्ञान और आत्म साक्षात्कार को प्राप्त किया था। और हमारे उपनिषदों में भी बहुत स्थानों पर ऐसा वर्णन है, वनानाम पतये नमः वनस्पतये नमः। तो यह धरती हरी भरी रहे, हमारा ज्ञान का स्तर बढ़े, हम जीवन में खुशहाली हों, इसके लिए भी हमको वृक्षों की रक्षा करना, वृक्षों का संरक्षण संवर्धन और वृक्ष लगाना बहुत जरूरी है। तो यह इस तरह का दिव्य और भव्य कार्यक्रम के पूरे वन मंत्रालय जितना भी जो विभाग हैं उन सब विभागीय कर्मचारियों और अधिकारियों का और आप सभी लोगों का मैं हृदय से बहुत ही अभिनंदन और वंदन करता हूँ कि देश को खुशहाली पूर्ण बनाने के लिए हम वृक्ष के माध्यम से एक कदम आगे बढ़ाएंगे तो निश्चित रूप से यह देश खुशहाली होगा और वनस्पतियों से जड़ी बूटियों से हमारा जीवन चलेगा। और दूसरी बात, वनस्पतियां वृक्ष फल देने वाले आप लगाइए और पतंजलि आंवले का फल, एलोवेरा, उससे सुंदर सुंदर उत्पाद बना करके वो फिर आपकी सेवा में देगा। इसीलिए वनस्पति से हम हैं, हमसे वनस्पति है, इसको कभी मत भूलना। और इस बड़े कार्य को करने के लिए नागपुर में, इसमें भी सुधीर भाई का बहुत योगदान है, लगभग हम लोग प्रतिवर्ष 500,000 टन जो फूड है, अभी 100,000 टन तो हम संतरा ही प्रोसेस करने वाले हैं, इसके अतिरिक्त आंवला, एलोवेरा, बाकी सारे उत्पाद प्रोसेस करने वाले यूनिट भी कुछ महीने में बन करके तैयार होने वाला है। संभवतः वह दुनिया का सबसे बड़ा फूड प्रोसेसिंग यूनिट भी इस महाराष्ट्र में बन करके तैयार होने वाला है। तो आप सबको मेरी बहुत शुभकामनाएं हैं,
सभी बच्चों को, सभी भाइयों को, सभी बहनों को संकल्प करें, यूं आपको आलस्य हो तो प्रत्येक जन्मदिन पर कम से कम आप एक वृक्ष लगाएंगे, ये कसम खा के जाइए। शादी के वर्षगांठ पर आप वृक्ष लगाएंगे, किसी शुभ दिन पर आप वृक्ष लगाएंगे, किसी शुभ मुहूर्त पर वृक्ष लगाएंगे। यदि हम इस संकल्प के साथ संपूर्ण भारतवासी एक बार संकल्पित हो जाएं, तो मुझे लगता है हमारे सुधीर भाई का संकल्प तो आधे दिन में ही पूरा हो जाएगा, क्योंकि 100 करोड़ से ज़्यादा आबादी इस देश में रहती है, तो सारे देश के लोग एक एक पेड़ भी लगा देंगे तो बहुत वृक्ष हो जाएंगे। तो आइए इस अभियान को हम अपना अभियान मान करके आगे बढ़ाएं। आज इस कार्यक्रम में स्पेशल इसीलिए आया हूँ, पर आने से मुझे बहुत अच्छा लगा कि जरूर मेरे को भी यहाँ से और प्रेरणा मिली है। तो पतंजलि योगपीठ से जुड़े हुए करोड़ों हमारे भाई बहन को भी मैं आह्वान करता हूँ, और आप सबको भी, आइए हम सब धरती को हरी भरी करें। धरती को, धरती माँ है, धरती माँ का श्रृंगार वृक्ष और वनस्पतियाँ हैं, क्योंकि हम अपनी माँ को सजा सजा हुआ और सुंदर रूप में देखने से हमको बड़ी प्रसन्नता होती है। तो ये धरती माँ तो हमको जीवन देती है, इसीलिए आइए इस धरती माँ को हम सजाएं, सवारें और उसको सुंदर देख करके हम खुशहाल हों। इन्हीं शब्दों के साथ मैं अपनी वाणी को विराम देता हूँ। भारत माता की। आचार्य जी, बहुत बहुत धन्यवाद आचार्य जी। आणि आता ठाण्याचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांना बोलण्यासाठी आमंत्रित करते। श्री मलंगगड परिसरामध्ये मंगूर या गावामध्ये वन जमिनीवर 1,00,000 झाडं लावण्याचं मोठं महाअभियान शिंदेसाहेबांनी राबवलं होतं। 15,000 लोक त्यात सहभागी झाले होते। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात पालकमंत्र्यांचं स्वागत करूया आणि त्यांना बोलण्याची विनंती। खासदार महोदय आणि दोघांनी मिळून, हां खासदार शिंदे साहेब इथे आहेत, दोघांनी मिळून हा उपक्रम राबवलेला आहे। वन महोत्सव 2018 आयोजन या ठिकाणी संपन्न होतो आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करून याची सुरुवात झालेली आहे। या प्रसंगी उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय वनमंत्री, म्हणजे आतापर्यंतच्या, मी मगाशी त्यांना म्हणालो की आम्हाला अभिमान आहे की आतापर्यंतच्या वनमंत्र्यांमध्ये तुमचा एक नंबर लागतो, कारण गेल्या 3 वर्षामध्ये, या 4 वर्षामध्ये आपण जवळपास 1,00,000 झाडं या ठिकाणी लावली आणि ती जगवली। ते या ठिकाणी उपस्थित आहेत, सद्गुरुजी आहेत ईशा फाउंडेशनचे, त्याचबरोबर आचार्य बाळकृष्णजी आहेत, सुभाष घईजी आहेत, माझे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाणजी, दीपक केसरकरजी, खासदार कपिल पाटील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार किसन कतोरे, आमदार नरेंद्र पवारजी, आमदार मंगल प्रभातजी लोढा, ज्योतिताई कलानी, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकरजी, प्रधान सचिव विकास खारगेजी, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, महापौर ऐलानीताई, सर्व व्यासपीठावरील मान्यवर कल्याणकरजी आहे, जगदीश पाटीलजी, भीमनवारजी, सर्व उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय आणि आपल्या ताई देखील उपस्थित आहेत, खास करून त्यांचंही मी मनापासून पालकमंत्री म्हणून स्वागत करतो। खरं म्हणजे एक ही चळवळ आपण उभी केलेली आहे। गेल्या वर्षी देखील हा कार्यक्रम आपला राज्यस्तरावरचा ऐरोली या ठिकाणी होता आणि यावर्षी देखील ठाणे जिल्ह्यामध्ये हा याची सुरुवात होते आहे, ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। खरं म्हणजे सगळंच आज आपल्याला माहीत आहे, ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज आहे, सगळ्यांनाच ही चिंतेची बाब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वृक्षारोपण सगळ्यांनीच करणं, फक्त राज्य सरकार नाही किंवा वनमंत्र्यांचा संकल्प
आहे असं मर्यादित न ठेवता हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतून आपण जर काम केलं तर नक्कीच 50 कोटीचं जे काही टार्गेट आहे ते आपण पूर्ण करू शकतो. आणि खरं म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये जेवढं टार्गेट ठेवलं होतं सुधीर भाऊ त्यापेक्षा आपली जास्ती ती झाडं लावलेली आहेत. आणि नुसतं वृक्षारोपण न करता त्या ठिकाणी त्यांचं संगोपन करणं ते वाढवणं याकडे देखील आपण कटाक्षाने लक्ष देतोय. आणि खऱ्या अर्थाने जर आपण असाच प्रयत्न केला तर सुधीर भाऊ तुमचा जो संकल्प आहे 50 कोटीचा तो 50 कोटीपेक्षा जास्तीचा होऊ शकतो. आणि त्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचा सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. सद्गुरुजी या ठिकाणी आहेत, त्यांचं काम शिक्षण, योग, सोशल वेलफेअर, रिव्हर फॉर रॅली यामध्ये पर्यावरणामध्ये फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे अशी माणसं, अशी मोठी माणसं जेव्हा या चळवळीमध्ये सहभागी होतात त्यामुळे नक्कीच ही चळवळ यशस्वी होत असते आणि पर्यावरणाचा समतोल देखील राखला जात असतो. आणि म्हणून सद्गुरुजी आपका भी मैं इस ठाणे जिले में तहे दिल से स्वागत करता हूँ, आपको भी धन्यवाद देता हूँ, आपका अभिनंदन करता हूँ. आपकी आपके कार्य की आवश्यकता राज्य को भी है और देश को भी है और इसलिए आपका सहयोग हमेशा बरकरार रखिए. आचार्य हमारे बालकृष्ण जी उन्होंने भी कहा है यहाँ पर, उन्होंने भी आयुर्वेदिक पेड़ लगाया है वहाँ पर और आयुर्वेद के माध्यम से वो सभी लोगों को राहत देने का काम करते हैं. मैं उनका भी इस जिले में स्वागत करता हूँ. सुभाष घई जी भी है, उनका भी स्वागत करता हूँ. आणि मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थाने आपलं 13 कोटीचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट या वर्षी पूर्ण होईल. त्याचबरोबर ही सगळी माणसं जेव्हा सहकार्य करतात नक्कीच आपल्याला यश प्राप्त होत असतं. यामध्ये ईशा फाउंडेशन आहे, हमारे आचार्यजी आहे, बालकृष्णजी आहे, त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान सुधीर भाऊ यामध्ये त्यांचा फार मोठा पुढाकार आहे. आणि त्यांचं देखील मोठं काम आहे, ते झाडं लावतात आणि झाडं वाढवतात. 100% झाडं जगवण्याचा विक्रम देखील ही सगळी मंडळी आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतात. आणि त्यांचं देखील मोठं योगदान या आपल्या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये आहे. मगाशी या ठिकाणी सांगितलं पालकमंत्र्यांनी 1 लाख झाड लगाया, मी बोला महिने नाही लगाया सुधीर भाऊ, वो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजीने लगाया आहे. और एक ही दिन में 1 लाख झाड लगाने का उपक्रम एकनाथ श्रीकांत शिंदे यांनी केलंय, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि सुधीर भाऊंना मी सांगितलंय की एकदा तिकडे आपल्याला व्हिजिट करायची आहे, तुम्ही स्वतः यायचं आहे. आणि कशा प्रकारे झाडं लावली, त्यामध्ये 15-20 हजार लोक एकाच दिवशी झाडं लावत होते, 4 मोठ्या टेकड्या होत्या. आणि आज जवळपास 85-90% झाडं जगलेली आहेत. आणि मानवनिर्मित जंगल कसं तयार होतं हे आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून श्रीकांतला देखील आणि त्याच्या सहकाऱ्यांना देखील मनापासून मी धन्यवाद देतो. सुधीर भाऊ तुम्ही भाग्यवान आहात, असे सर्व आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधी त्याचबरोबर या संस्था सद्गुरूंसारख्या आपल्या बाळकृष्णजींसारख्या सगळ्या आप्पासाहेबांसारखे सगळे माणसं तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे ते नक्की अचीव झाल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना त्या टार्गेटपेक्षा आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि सुधीर भाऊंचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. कुठलंही काम फक्त संकल्प करून भागत नाही तर त्याच्यामध्ये तळमळ असावी लागते, प्रयत्न असावा लागतो. आणि तो सुधीर भाऊ करतायत आणि त्यांच्याकडे पैशाची काही कमी नाही, त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, त्यामुळे काही चिंता नाही आहे. पण ही झाडं जी मोठी होतील त्यामध्ये जी काही फळं आणि सगळं जे काय निर्माण होईल, सावली होईल, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल हे समाधान आहे. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं खातं मिळालं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला समाधान लाभेल तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीचं. एवढ्याच शुभेच्छा देतो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदेसाहेब. आता शिंदेसाहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोणतंही काम झोकून देऊन करणं हे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव आहे.
वन विभागामार्फत अनेक नवनवे उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी करण्याचा जणू धडाकाच त्यांनी सध्या लावलेला आहे. राज्य मंत्रिमंडळातले एक अत्यंत अभ्यासू मंत्री म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. वन विभागाच्या कामाला त्यांनी आता एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. दिसेल त्या व्यक्तीला वनकरणाच्या चळवळीमध्ये जोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमंत्र्यांनी आता उपस्थितांना मार्गदर्शन करावं अशी विनंती. या मंचावर उपस्थित विशेष करून तामिळनाडूवरून या देशाला हरित करण्याचं स्वप्न बघत फक्त टी फॉर तामिळनाडू नव्हे तर टी फॉर ट्री सुद्धा आहे हा संदेश घेऊन या कल्याणच्या भूमीवर उपस्थित आदरणीय सद्गुरुजी एकशे त्र्याण्णव देशापैकी 110 पेक्षा जास्त देशात आपल्या आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करत साऱ्या ऑनलाईन व्यावसायिकांच्या हृदयामध्ये धडकी भरवणारे पतंजलीचे प्रमुख आदरणीय आचार्य बालकृष्णजी, आमचे निकटचे मित्र ठाण्याचे पालकमंत्री व नावाप्रमाणे शिंदेचा एस म्हणजे प्रत्येक कामात नो न म्हणता प्रत्येक कामात एस करणारे आमचे शिंदेजी, आमचे अतिशय निकटचे मित्र राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाणजी, वन खात्याचे राज्यमंत्री राजे अमरीशराव महाराज जी, या विभागाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत फक्त आता अनिल कपूरच्या मेरी जंगचा विजय होणार नाही तर वनाचा आणि पर्यावरणाच्या जंगचा विजय होईल असं मेरी जंग सारखे चित्रपट देणारे श्री सुभाष घईजी, आमचे अतिशय निकटचे सहकारी राज्यमंत्री दीपक केसरकर जी, या ठिकाणी उपस्थित खासदार कपिल पाटील जी, खासदार श्रीकांत शिंदे जी, आमच्या विभागाचे कार्यक्षम सचिव श्री खारगे जी, पीसीसीएफ अग्रवाल जी, मंचावर उपस्थित सर्व विधानसभेचे विधान परिषदेचे आदरणीय सदस्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलीस अधीक्षक, मंचावरील इतर सर्व आदरणीय मान्यवर व या कार्यक्रमाला वनासाठी मनापासून आयुष्याचे अनमोल क्षण देणाऱ्या माझ्या सर्व वृक्षप्रेमी बंधूंनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आपल्या आयुष्याचे अनमोल क्षण दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो व श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो जे तुझ्या वनावर मनापासून प्रेम करतात त्यांना 200 वर्ष तू प्राणवायू दे ही ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. खरं तर मी वनमंत्री आहे आणि धनमंत्रीही आहे आणि आजचा दिवस हा GST वर्धापन वाढ दिवस आणि 1 जुलै ते 31 जुलै आता वन सप्ताहासोबत आता 31 दिवस वृक्ष लावण्याचा हा महिना आणि हा वृक्ष लावण्याचा संकल्प आपण या कल्याणच्या पावन भूमीतून चांद्यापासून बांद्यापर्यंत ज्या चांद्याचा मी आहे आणि ज्या बांद्याचे आमचे दीपक केसरकर जी आहे त्या महाराष्ट्रामध्ये आजच्या क्षणापासून हा संकल्प आपण करतोय. सद्गुरुजी आहेत, मान्य मुख्यमंत्री जी आहेत, मान्य बालकृष्ण जी आहेत, एकनाथ शिंदे जी आहेत, सर्वांच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाचा
या मिशनचा या क्षणी शुभारंभ केला आणि याचा शुभारंभ झाला असं मी घोषित करतो. आणि हा घोषित करताना महाराष्ट्रात दर 10 मिनिटांनी आमच्या वेबसाईटवर जी वृक्ष गागतात त्याचे आकडे येतात, साईट्स येतात. आणि मला सांगायला आनंद होतोय की या 12:21 वर आतापर्यंत 591,792 वृक्ष महाराष्ट्राच्या जनतेने गावले. आणि मला विश्वास आहे की ज्या महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराज जो महाराष्ट्राचा जाणता राजा आहे, त्या नावावर, त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या पराक्रमावर, त्यांच्या दूरदृष्टीवर प्रेम करणारा हा महाराष्ट्र, त्यांची जी दूरदृष्टी होती, जी वनाच्या संदर्भात त्यांनी एक आज्ञावली तयार केली, या महाराष्ट्राची जनता त्या आज्ञावलीनुसार महाराष्ट्र या देशासाठी नव्हे तर जगासाठी एक पायोनियर राज्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराष्ट्र हा हरित केल्याशिवाय राहणार नाही. हे खरं आहे की वनाचं महत्व आहे. खरं तर 2 वर्ष जेव्हा हा कार्यक्रम सुरू व्हायचा तेव्हा पाऊस यायचा, पण यावर्षी कदाचित देवानी संदेश दिला असेल वनाचं महत्व पटावं म्हणून. जेव्हा इथं कार्यक्रम सुरू झाला तेव्हा असणारी उष्णता आणि गर्मीचा अनुभवही आपण घेतला. आणि जेव्हा कार्यक्रम संपेल तेव्हा देव पाऊस पाडून सांगेल की जो लगाएगा वन उसका बनेगा सुंदर जीवन. हे खरं आहे की जीवन या शब्दातच जीवन ही वन आहे. विज्ञानात आपण 21व्या शतकात प्रगती केली. 456 कोटी वर्षाच्या इतिहासात, 456 कोटी वर्षाचा जो पृथ्वीचा इतिहास आहे यामध्ये सर्वात जास्त विज्ञानाची प्रगती बघणारे आपण आहोत. आपण 1 सहस्त्र बघितलं बदलताना, 1 शतक बघितलं बदलताना, विज्ञानाची प्रगती आपण बघतोय. पण फक्त विज्ञान जीवनाला आनंद देऊ शकणार नाही. विज्ञानाचा व जितका महत्वाचा आहे तेवढाच वनाचाही व महत्वाचा आहे. आणि वन असेल तरच मग वर्षा येईल. आणि वर्षेचा वही तितक्याच महत्वाचा आहे. आणि वर्षा असेल तरच मग वरुण देवता प्रसन्न होईल. आणि शुद्ध हवा देणारा वरुण जर आपल्यावर प्रसन्न झाला तर जिथं वन आहे, जिथं वृक्ष आहे, तिथं शुद्ध हवा आहे. जिथं शुद्ध हवा आहे तिथं शुद्ध विचार आहे. आणि जिथं शुद्ध विचार आहे तिथंच माणसाच्या हातून शुद्ध कृती होऊ शकेल. आणि यासाठी आजचा दिवस 1/7/1 जुलै आपल्या सर्वांना या मिशनमध्ये 1/7/13 कोटी वृक्ष गावण्याचा आपल्या मनामध्ये संकल्प करायचा आहे. 27 तारखेला वडसावित्री झाली. एकनाथराव वडसावित्री यासाठी साजरी केल्या जाते की वडागा जर धागे बांधले तर 7 जन्म तोच पती मिळतो ही भावना आहे. आता देवानी पुन्हा त्या जी आरमध्ये सुधारणा केली की वडागा धागे बांधले तर 7 जन्म पती मिळेलच, पण जो वडाची झाडं गावतील त्याच्या धंद्यामध्ये 7 पट प्रॉफिटही देण्याचा देवानी आता नवीन जी आर काढला. आणि 7 पट टॅक्स GST भरण्याच्या दृष्टीने हा फायदा आम्हालाही प्रत्यक्ष होणार आहे. जे इथं आमदार खासदार आहे त्यांनाही मी सांगतो की जे आमदार खासदार वडाची झाडं गावतील 7 निवडणुकीत ते कधीही पराभूत होणार नाही. ही सुद्धा आता GR मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आणि म्हणून आज एकनाथराव तुम्ही आम्ही एकत्र वडाचं आंब्याचं झाड जाऊगा, चिंता करू नका. 7 निवडणुकीमध्ये आता कोणतीही चिंता राहणार नाही हे मात्र नक्की आहे. मी विचार केला की आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चिंता व्यक्त केली जाते. महात्मा ज्योतिबा फुगेंनी शेतकऱ्याचं आसूड पुस्तक केलं आणि शेतकऱ्याचा आसूड शेतकऱ्यांना समर्पित केलं. आज जर महात्मा ज्योतिबा फुगे असते तर कदाचित ते विद्येविना मती नाही यासोबत म्हणाले असते की वृक्षाविना जग गेले, जगाविना शेती गेली, शेतीविना उत्पन्न गेले, एवढे अनर्थ एका वनाने केले. आणि म्हणून आता आपला संकल्प आहे की मन की बात
सांगताना मान्य नरेंद्र मोदी जी म्हणा गए कि मन की बात तो सुनो मगर अब वन की बात भी सुनो, चाय पे तो चर्चा होगी मगर अब वृक्ष पे भी चर्चा होनी चाहिए। वन से धन तक और जंगल से जीवन के मंगल तक या विचार नियामाग पुढे गेलं पाहिजे। मग आठवतं की जेव्हा मी वन से धन तक असा शब्द वापरला ते एकाने मला प्रश्न केला कि वन से धन तक कैसे जा सकते। म्हणजे आपको पता है कि भारत में सबसे ज्यादा इनकम टैक्स कौन भरता है? मुंबई शहर भरता है। 40% से ज्यादा सुभाष जी देश का इनकम टैक्स आयकर ये मुंबई देता है। और मुंबई का जो 40% इनकम टैक्स है उसमें सबसे ज्यादा इनकम टैक्स जो करीब करीब 55% से ज्यादा होता है वो यहाँ पे मुंबई के तीन विभाग भरते हैं, एक पेडर रोड, एक मलबार हिल और एक वालकेश्वर। तो उसने पूछा यार वन से धन का इससे क्या संबंध है, ये तो तीन विभाग भरते हैं। तो उनको हमने जवाब दिया ये तीन विभाग में मुंबई के 40% से 55% इनकम टैक्स इसलिए भरा जाता है कि ये तीनों विभाग में मुख्यमंत्री से लेके मुकेश अंबानी तक जो पानी पीते हैं वो संजय गांधी हमारे नेशनल पार्क के तुलसी और विहार सरोवर का पानी पीते हैं, जो वन का पानी पीता है उसका धन भी बढ़ता है। ये हमने उनसे जब कहा तो वन से धन तक, और इसीलिए शायद सबसे ज्यादा इनकम टैक्स अंबानी जी इसलिए भर सकते हैं क्योंकि हमारे वन क्षेत्र का वो पानी पीते हैं, और इसलिए वन से धन तक और जीवन से जंगल के मंगल तक ये हमें करना है। सरकार म्हणून आम्ही अनेक निर्णय करतो है पण मला आनंद या गोष्टीचा आहे की सद्गुरुजी बालकृष्ण जी मुख्यमंत्री जी तर पूर्ण पाठीशी उभे राहतात, पण हा एक विषय असा आहे ज्यागा जात नाही, ज्यागा धर्म नाही, ज्यागा रंग नाही, ज्यागा वंश नाही, ज्यागा वय नाही, ज्यागा वजन नाही, ज्यागा पक्ष नाही, एकच संकल्प आहे वृक्ष लावण्याचा। आणि वृक्ष लावण्याच्या संकल्पात पारदर्शकता ही आम्ही महत्त्वाची मानली आहे, कारण वृक्ष लावण्याच्या संकल्पात वृक्ष लावण्यासोबत वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचं बीजारोपण हा खरा आमचा संकल्प आहे। आपण युरोपने अभ्यास केला, युकेचा आता अहवाल पाहिला, 1.5 सेंटीग्रेड उष्णता या 5 वर्षांमध्ये पाडणार। ईश्वराच्या मनात अशी भावना येता कामा नये की 84 लक्ष योनी श्रेष्ठ योनी मनुष्याची आहे, अशी योनी की जग कर्म योनी आणि भोग योनी जगण्याचा अधिकार मी मनुष्याला दिलाय, पण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणारा जर एखादी योनी असेल ती ती मनुष्य योनी आहे, असा संदेश ईश्वरापर्यंत पोहोचता कामा नये याची काळजी आपल्याला निश्चितपणे घ्यायची आहे। आणि ही घेताना आपल्याला प्रश्न करते व्हायचं नाही, उत्तर करते व्हा। चिंता करणारे लोक नको आहे, तर वृक्ष लावण्याचं चिंतन करणारे लोक हवे आहे। असा प्रश्न की झाड जगेल का असा विचार करण्याच्या ऐवजी झाड जगवण्यासाठी हात पुढे करणारे लोक हे आपल्याला हवे आहे। मी महाराष्ट्राच्या जनतेला धन्यवाद देतो की हा सरकारचं अभियान नाही आहे, हे वन विभागाचं अभियान नाही आहे, हे अभियान तुमचं आहे। 2 वर्षांमध्ये आपण जो प्रयत्न केला या प्रयत्नातून 2 कोटी वृक्षाच्या समोर 2,81,00,000 काही हजार म्हणजे 2,82,00,000 वृक्ष या महाराष्ट्राच्या जनतेने लावले। 4 कोटीचा संकल्प केला आणि 5,43,35,49 वृक्ष लावलेत। मग एखाद्याच्या मनात प्रश्न येईल की खरंच हे झाडं जगलेत का, जगले तर मोठी जागीत का, मोठी जागीत तर सावली देणार का? तर याचं उत्तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वे मध्ये आहे। भारत सरकार दर 2 वर्षांनी सर्वे करते आणि या सर्वेमध्ये मी तुमचं हृदयापासून मनापासून अंतःकरणापासून अभिनंदन करतो की या महाराष्ट्राचा नंबर 29 राज्य आणि पांडेचरी दिल्ली केंद्रशासित राज्य अशा 31 राज्यात क्रमांक 1-4 क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आला। हे जनतेला मी धन्यवाद देतो की नॉन फॉरेस्ट्री कवर मध्ये 273 स्क्वेअर किलोमीटरनी महाराष्ट्र पुढे गेला 2 वर्षात क्रमांक 1 आला। मॅंग्रोव कांदळवन या सेक्टरमध्ये देशामध्ये जितकी वाढ झाली 50% वाढ ही महाराष्ट्रात झाली। 82 स्क्वेअर किलोमीटर नंबर 1 महाराष्ट्र इन इंडिया। बांबू क्षेत्र 4,462 स्क्वेअर किलोमीटर नंबर 1 इन नेशन। आणि वॉटर बॉडी
जे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं एक संकल्पाचं स्वप्न आहे, 432 स्क्वेअर किलोमीटर ही वाढ या राज्यामध्ये वनक्षेत्रात झाली आणि यातून महाराष्ट्र क्रमांक एक मध्ये आला. मी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला याची जाणीव आहे की वृक्ष गगाएंगे तो शायद आपको कोई प्रमोशन नहीं मिलेगा. हे खरं आहे की वृक्ष गावल्यावर एखाद्या कर्मचारी अधिकाऱ्याला प्रमोशन असणार नाही, वेतन वाढ असणार नाही, पण हे खरं आहे की जो कर्मचारी अधिकारी वृक्ष गावेल त्याला वेतन वाढ नसेल पण आयुष्य वाढ मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी सर्वांनी हे वृक्ष गावण्याचा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे. मान्य सद्गुरुजींनी आता आमच्या सोबत DPR दिला, महाराष्ट्राच्या नद्यांची चिंता आहे. सद्गुरुजी मैं आपको विश्वास देता हूं कि महाराष्ट्र के एक मंत्री के नाते नहीं तो महाराष्ट्र के एक नागरिक के नाते मैं विश्वास देता हूं कि आपने जो संकल्प किया है महाराष्ट्र के नदियों के दोनों बाजू में वृक्ष लगाने का, जिसका DPR आपने दिया है, हम पूरी ताकत के साथ इसको हम अंतिम मंजिल तक पहुंचा के रहेंगे. मैं माननीय बालकृष्ण जी का धन्यवाद देता हूं. बालकृष्ण जी आप व्यस्त थे, मुझे पता है, आना मुश्किल था, पर यह भी बात सही है कि जो गैरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. हमने कोशिश जारी रखी और आपने हमारा निमंत्रण स्वीकारा. बालकृष्ण जी नागपुरच्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जो प्रोजेक्ट उभा करता है, मला विश्वास है कि विदर्भाच्या शेतीचं एक अर्थकारण बदलणार आहे. आणि वनमंत्री म्हणून मग आनंद आहे की शेतीचं अर्थकारण हे आता वनाशी जोडलं गेलं आहे. आणि यासाठी आम्ही मागच्या 27 तारखेला निर्णय केला की आता जर एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर त्या माझ्या मुलीचं स्वागत हे वृक्ष देऊन आमचा अधिकारी करेल. जुलै ऑगस्ट महिन्यात साऱ्या वर्षभराची यादी करून वृक्ष देईल. 5 वृक्ष आंबा फणस अशा सारखी फळझाडं देणारी की जेव्हा ती 5 वर्षाची होतील तेव्हा त्या मुलीच्या वह्या पुस्तकासाठी त्यातून काही पैसे मिळू शकेल. आणि जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा 5 टीक गुड पासून कमीत कमी 80-90 हजार रुपयाचं उत्पन्न होऊ शकेल. हा निर्णय महाराष्ट्र पहिल्यांदा या देशामध्ये करतोय. 1926 टोल फ्री नंबर. आपल्या मनात वनाशी संबंधित एखादी समस्या उपस्थित झाली तर वन विभाग तुमच्या सोबत आहे. 1926 आम्ही ग्रीन आर्मी केली, हरीश सेना. मी आपल्याला आवाहन करतो की आपण हरीश सेनेचा सदस्य व्हा. 52,35,485 महाराष्ट्रातील लोक या हरीश सेनेचे सदस्य झाले आहे. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की चायनाची मिलिटरी त्यांच्या देशाच्या सीमेची सुरक्षा करते 28 लाख आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची ही ग्रीन आर्मी ही 52 लक्षाची आहे, जे पृथ्वीच्या पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा संकल्प करते. हा एक मोठा विचार घेऊन काम करणारी ही आर्मी आहे. आपल्याला मी विनंती करतो की आज श्री बालकृष्णजी सद्गुरुजी सुभाष घईजी मुख्यमंत्री महोदयांनी या मिशनमध्ये सहभागी होण्याचा संकल्प या निमित्ताने स्वतःही केला, पण या मिशन मध्ये तुम्ही सहभागी व्हा. पारदर्शकता आणि लोकांच्या मनात शंका उपस्थित होऊ नये म्हणून या वर्षी आम्ही पुन्हा एक निर्णय केला की या वर्षी आम्ही कमांड रूम तयार केली. जितक्या ठिकाणी वृक्ष लागतील 300 च्या वरती ते तुम्ही बघू शकाल. त्याच्या व्हिडिओ क्लिप्स आम्ही करतोय. आणि नुसतं व्हिडिओ क्लिप्स नसेल, यामध्ये तुम्ही स्वतः आपल्या मोबाईल घेऊन ऑडिटर होऊ शकाल. कारण तुमचा विश्वास हीच या मिशनची शक्ती आहे. आणि दर 6 महिन्यांनी ते वृक्ष किती मोठे झाले हे सुद्धा ड्रोननी आम्ही काढणार आहोत. तुम्हाला जर वाटलं की इथं आम्ही वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमात होतो, 6 महिन्यात ही झाड वाढलीत की नाही, तर तुम्हीच ऑडिटर आहात. पण आपण निर्णय करूया की वृक्ष गावू जिथे जिथे लक्ष्मी नांदे तिथे तिथे, या संकल्पनेतून आपण काम करू. आणि हे जर काम आपण करण्यामध्ये यशस्वी झालो तर मला विश्वास आहे की एकाने जे म्हटलं की मृत्यू का जब खुला तांडव मनुष्य के सामने आएगा क्यों नहीं बचाए हमने वृक्ष, यह सोच
मानव पछताएगा। आता आम्हाला तरी पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही। आज आपण या 13 कोटी वृक्षाच्या मिशनचा शुभारंभ होत आहे आणि यासोबत लोकराज्य या महाराष्ट्राच्या देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मासिकाचं विमोचन होत आहे असं घोषित करतो आणि सद्गुरुजी बालकृष्णजी सुभाष गईजी यांना धन्यवाद देतो की आपने आपके जीवन का अनमोल क्षण वन लगाने के लिए मन से उपस्थित रह के आपने अपने अनमोल क्षण हमें दिए हैं। हम भी आपको विश्वास देते हैं कि ये मिशन आपका हमारा सबका है, ये मिशन अंतिम मंजिल तक जाएगा और भारत माता की जब हम जय कहते हैं उसके साथ भारत माता के चेहरे पे ये हरित खुशी हम देने का काम करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सुधीर भाऊ। यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारे योग गुरु श्री सद्गुरुजी, स्पिरिच्युअल गुरु श्री सद्गुरुजी, ज्यांचं US मध्ये, आफ्रिकेमध्ये, लेबेनान या अशा अनेक कंट्रीमध्ये काम चालू आहे, ज्यांचे 9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि ज्यांनी यवतमाळमध्ये आता एक मोठा प्रोजेक्ट, पायलट प्रोजेक्ट राबवलेला आहे, एन्व्हायरमेंटमध्ये ज्यांचं मोठं काम आहे, हेल्थमध्ये ज्यांचं मोठं काम आहे, रुरल एज्युकेशनमध्ये ज्यांचं मोठं काम आहे, अशा आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांना मान्यता मिळालेली आहे असे आदरणीय सद्गुरुजी आपल्या सगळ्यांसमोर मार्गदर्शन करणार आहेत। पण तत्पूर्वी त्यांच्या वतीनं यवतमाळमध्ये राबवल्या जात असलेल्या पायलट प्रोजेक्टची एक छोटीशी AV ज्याला ध्वनिचित्रफीत म्हणता येईल ती आधी आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आदरणीय सद्गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतील। धन्यवाद। Flooding from monsoon rain in western India has swept away much that was in its path. Western Maharashtra is facing floods and drought at the same time. Inde bhagada bimana de sampurna batti hogta hai. The Indian rivers are in a dangerous state. Bharatiya nadya dhokadayak sthitit ahet. Jar 10-15 varshat yogya ti pavla uchali nahi tar vel nikun geleli asel. अगदी थोडं शिल्लक राहिलेलं असेल, पाऊस पडतो तेव्हा पूर, पाऊस नाही तेव्हा दुष्काळ, बहुतेक नद्यांचं असंच होत आहे। या देशाचं सर्वात मोठं यश म्हणजे कोणत्याही आधुनिक विज्ञानाशिवाय, कोणत्याही तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय, कोणत्याही सोयीसुविधांशिवाय, फक्त पारंपरिक ज्ञानाच्या जोरावर आपल्या शेतकऱ्यांनी 130 कोटी जनतेला अन्न पुरवलंय। शेतकऱ्याची सर्वात मूलभूत गरज म्हणजे सुपीक जमीन आणि भरपूर पाणी। लोकांना वाटतं पाण्यामुळे झाडं आहेत, नाही, झाडं आहेत म्हणून पाणी आहे। पुरेशी झाडं असतील तर पुरेसा पाऊस पडेल, पुरेसा पाऊस आणि झाडं असतील तर पाणी जमिनीत शोषलं जाईल आणि मग नद्या वाहतील। म्हणून आपला प्रयत्न हा नद्यांच्या दोन्ही काठांवर किमान 1 किलोमीटर रुंद जमिनीवर झाडं असतील याची खात्री करणं, सरकारी जमीन असेल तर तिथं जंगलं उभारणं, जर शेत जमीन असेल तर तिथं बागायती शेती करणं, जर ही योजना अंमलात आणली तर आपल्याकडे पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम करणारी एक यशस्वी आर्थिक योजना असेल। बहुतेक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 6 ते 7 वर्षात 3 ते 8 पट वाढ होऊ शकते। आपल्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सद्गुरूंनी रॅली फॉर रिव्हर्सचा प्रारंभ केला। 30 दिवस आणि 9,300 किलोमीटरची ही रॅली सद्गुरूंनी स्वतः भारतभर गाडी चालवत पूर्ण केली। या रॅली दरम्यान नद्यांना वाचवण्यासाठी मिसकॉल देऊन आपलं व्होट देण्यासाठी देशाच्या समस्त नागरिकांना आवाहन करण्यात आलं। लाखो लोकांनी मिसकॉल दिले आणि ही पर्यावरणाच्या क्षेत्रातील एक सर्वात मोठी मोहीम झालेली आहे। शेकडो व्यावसायिक कंपन्या आणि इतर विविध संस्थांनी यात भाग घेतला, त्याचबरोबर सर्व थरातील राजकीय नेते, TV आणि प्रिंट मीडिया आणि सेलिब्रिटी सुद्धा सामील झाले। ही एक देशव्यापी मोहीम ठरली। या मोहिमेनं संयुक्त राष्ट्राचं सुद्धा लक्ष वेधलं। रॅली फॉर रिव्हर्सच्या या उपाययोजनेचा आलेख नीती आयोगानं अभ्यासला
रॅली फॉर रिव्हर्स बोर्डची स्थापना झाली. सहा राज्यांनी 85 लाख झाडं लावण्याचं वचन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर इथं मला हे सांगताना आनंद होतोय, महाराष्ट्र देशात सर्वात प्रथम आहे रॅली फॉर रिव्हर्सच्या शिफारसी आणि प्रस्ताव अंमलात आणण्यात. मैं सचमुच सदगुरु जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगा कि एक बड़ा ही अच्छा मिशन उन्होंने हम सभी को दिया है. मैं ये नहीं मानता कि ये उनका मिशन है, हम सभी के लिए मिशन उन्होंने तैयार किया है कि जिसमें हमारे स्वार्थ के लिए, किसी और के लिए नहीं, तो हम और हमारी आने वाली पीढ़ियां एक सुखी संपन्न जीवन जिए. माननीय सदगुरु जी और महाराष्ट्र सरकार मिलके हम महाराष्ट्र को एक देश के लिए और मुझे लगता है कि विश्व के लिए हम सबका साथ लेकर पायोनियर बना सकते हैं. और यह भी बात सही है कि वन है तो जग है, जग है तो कग है. जुलै 2017 मध्ये महाराष्ट्र सरकार आणि रॅली फॉर रिव्हर्स यांच्यात सामंजस्य करार किंवा एमओयू करण्यात आला. रॅली फॉर रिव्हर्सचा प्रस्ताव बघून महाराष्ट्र सरकारने 2 पायलट प्रोजेक्ट्सला मान्यता दिली. पहिला प्रोजेक्ट यवतमाळच्या वाघारी नदीवर आणि दुसरा पुणे जिल्ह्यातल्या भीमा नदीवर. वाघारी नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी गेल्या 1 वर्षात रॅली फॉर रिव्हर्स सखोल संशोधन करत आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सहाय्यानं रॅली फॉर रिव्हर्स हे या नदीचं पर्यावरण, शेतकरी आणि आदिवासी कल्याण अशा विविध पैलूंचं परीक्षण करत आहे. या भागातील वृक्षांची लागवड, पाणलोट उपक्रम, FPO, सामूहिक जलसिंचन आणि गुरांच्या देशी प्रजातींवर विस्तृत संशोधन झालंय. 26 जून रोजी वाघारी नदीवर एक सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट सरकारला प्रस्तुत करण्यात आला. या रिपोर्टला सरकारी मंजुरी मिळताच अंमलबजावणी सुरू होईल. भीमा नदीचा सुद्धा सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जात आहे. हा काही निषेध नाही, हे काही आंदोलन नाही, ही जागरूकता निर्माण करण्यासाठीची एक मोहीम आहे की आपल्या नद्या सुकत चाललेल्या आहेत. सर्वजण, जेव्हा मी सर्वजण म्हणतो म्हणजे प्रत्येक जण जो पाणी वापरतो त्यांनी नद्यांना वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे. धन्यवाद. आदरणीय सद्गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, पण तत्पूर्वी 1-2 निवेदन आहेत. आणखी पुरस्कार प्राप्त इथं मंडळी बसलेली आहेत, त्यांच्या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. आदरणीय सद्गुरुजींच्या भाषणानंतर होणार आहे 23 पुरस्कारांचं वितरण होईल, त्यानंतर आभार प्रदर्शन होईल, त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे आणि मग या कार्यक्रमाचा समारोप होईल. तत्पूर्वी आदरणीय सद्गुरुजी यांना विनंती करते, त्यांनी मार्गदर्शन करते. Sukadham
Namaskaram. Namaskaram to everyone. I think a lot has been said about the virtues of planting trees. So I don't want to put you through that once again, and I'm very sorry. I cannot speak the local language, I have to speak in English. Well, lucky for Maharashtra, because you have a green warrior in Sudhirji. I like the enthusiasm and energy with which he is pursuing this. This needs to happen across the country, because ecological solutions don't happen in isolation. Ecological solutions have to happen across the geography of the land, only then it will work. In fact, it has to happen across the globe, but at least the subcontinent of India, it needs to happen across the geography, only then real solutions will come. But this is a fantastic beginning. I must tell you, we have signed MOUs with 7 states now, but they're all in the works. It's only Maharashtra who is in the action mode already. Because since Rally for Rivers, it's less than in less than 12 months, already we are in the action mode, which I think is fantastic for an ecological project, which involves a huge outlay of budget, involvement of people, and above all, a plan. So that is what today's event is for me, that we have presented this detailed project report for one river, which is just 54 kilometers in length. The Vaghari tributary, it's a sub-tributary. This is what we want to bring attention to in the country. If you say rivers, people think Ganga, Narmada, Kaveri, Krishna, Mahanadi, like this. Most people can't name more than 10 rivers in the country. But there are over 7,000 tributaries of significance and many more small ones. If we don't take care of the tributaries, there will be no rivers. So one important goal that we have set for ourselves is for our children and our adults, we want to bring tributaries, the contributory rivers, which are small in size, which must come into the consciousness of the country. We must understand these little rivulets and rivers which join the major river. They are more important than the main river, because main river is just a confluence of all these rivers. So this is why we have taken up this sub-tributary, and as we have been saying this for a long time, normally in this country and in most other places in the world, ecology or ecological issues means there will be 10 to 25 people standing in one corner protesting about something. Most people think ecological work or ecological activism means you have to protest something all the time. So this is what we wanted to change with Rally for Rivers, that I said, I want to get ecology and economy married. If you don't get these two married, ecology will not happen, because if ecology versus economy, if it's a fight, of course economy will win. Ecology will lose. So it's very important to weave these two things together. In that effort, many things are being done. Well, here we have… Does this man look like a CEO? Wonderful. So, today the Patanjali Yogpeeth has built nearly $2 billion worth of company. And this is how an Indian CEO should look. But I've been talking to you a lot of corporates. See, one thing is, if I want to make somebody a CEO of my company of whatever kind, I want that person to be a very sensible person. But
somebody who wears a coat and a tie in 40 degrees centigrade, I don't think he's sensible. Somehow we are trying to the British left long time ago, but we are trying to drag it through our lives even today, unfortunately. So, if you want to do business the Indian way, well, they have become a fabulous example. We don't have to agree with everything that they do, but they have become a fabulous example in the country that enterprise could be done in a completely different way than how people have believed it will happen, it has to be done. So this is very important, because if we, as I said, if we do not marry ecological concerns with economic benefits, nobody is going to participate in that. So, we are talking to Confederation of Indian Industry. I've been, they do not know about it, I've been telling people, various leaders, that you need to imitate Patanjali Yogpeeth, because this is the way to run an Indian company. This is the way you can make enterprise happen. And this is very inclusive way of doing it. And a company like this, and if many more companies come up like this, definitely ecological concerns can be addressed as an economic possibility for normal human beings or simple people. Right now, this is what we are looking at. Now, the Waghari River is not just about planting trees. We are looking at how, in the next 5 to 7 years, we can raise the farmer's income anywhere between 3 to 8 times, and it is very much possible. We have made smaller demonstrations of this in the south, but this is a much larger demonstration, and this is all we have to do in this country. I am looking at how to set up 2 really mega demos of anywhere between 25,000 to 50,000 farmers coming together, addressing the ecological issue as an economic concern, and if we multiply their income, 2 models, one in the south, one in the north, if we do this, after that it will be a revolution that you cannot stop. Anyway, once there is economic benefit, people will go for it. This is what we are trying to demonstrate in Maharashtra. Fortunately, we have found Maharashtra soil, though not so fertile, Maharashtra government has been very, very fertile and active in the process. I'm happy to see that so many policymakers of different stages are here participating, and as you know, a young MP has planted a lakh of trees in the last year. I think a call should be given to all the members of the parliament and the legislature, members of the parliament taking this young man as an example. We can say every member of the parliament in their constituency must plant a minimum 1 lakh trees every year. This can be made a mandatory thing. And whatever smaller number can be fixed for legislature, because more than the trees, this consciousness has to come. Why I am saying this is, I'm someone who has benefited immensely from plant life and animal life around me. Subhasji was saying something very similar, but when I was just 10-11 years of age, if I found a few rupees, I just went off into the jungles. For weeks on end, I have spent time in the jungles, right till a certain age, and I would just lie there on the trees. It is very difficult to explain this, because it is like almost I was plugged into some kind of a charger. Entire night I lie on the tree, I would barely sleep, but I was so energized in such a way. Just with 2 slices of bread, I was extremely hungry kind of person at that time. In spite of that, with 2 slices of bread, I'm eating 2 slices a day because I want to stretch my little food that I have for many days. But just lying on the trees, I was so energized, I clearly saw patterns of energy connecting the entire forest in such a fabulous way. People wouldn't understand this.
I wouldn't speak, I wouldn't read, I would do nothing, just watching this fabulous dance of energy that was happening there, and I was choked. Initially, it started like this, but after some time, I realized that there is a tremendous amount of communication happening between the life there. To such an extent, there is the transactions are like today we have internet and lot of transactions going on in telecommunications. That level of transaction simply almost like a forest is like a brain by itself, that it is functioning not as individual trees, not as individual plants, not as individual animals. There is a certain communication, and I got so absorbed in this, and I think I have immensely benefited from my association with forests and rivers and animals and plants in a huge way, and it's still serving me in so many different ways to enhance my own ability to communicate, my ability to communicate with millions of people. It has come a long way, but I think the trees and the jungles, I don't even want to call them trees, because this is like one big life happening. This is not individual life. The word yoga means union. That means in some way you obliterate the boundaries of your individuality. I think the individual life in the form of trees and plants and other life has already done this. It is only the human beings that we have to teach them all kinds of twisting, turning, holding the breath and turning them upside down to break their limitations of individuality. Every other creature is already doing it, and this was my experience. A few years ago, it so happened, this is about maybe 10-12 years ago, I had not been to Mysore city where I grew up for almost 27 years. And I mean, I'm in and out just to see my family, but I never did any public event or program because I wanted to keep at least one city where I'm not recognized for something, just quietly I can go in and go out. But it became impossible, and the first event was organized at the foothills of Chamundi. And this is a two-day event, and then at the end of the event, my English teacher who was with me way back in school, she came to me, she hugged me and she said, "Now I know why you would not let me teach Robert Frost." I said, "Ma'am, why would I not let you teach Robert Frost? I like Frost. I even been to his birthplace, I have his poetry in his own voice. I like Robert Frost, why would I not let you teach?" Then she reminded me. This happened, till then we were reading only English poetry, that is the British poetry. They are introducing American poetry to us. She came and she introduced Robert Frost as a very great poet, and then she started off, "Woods are lovely, dark and deep." I said, "Stop." I said, "Just stop. A man who calls a tree a wood, I don't want to listen to that guy." She said, "No, no, no, Robert Frost is a great poet." I said, "I don't care who he is. A man who calls tree a wood as a product that you can use, I said, I'm not going to listen to him. I did not let her teach Robert Frost." Why I'm saying this is, we are looking at everything as products, and it is not too far away. We are almost there. We start looking at human beings also as products that we can use and throw. So it is time that we understand life as life. Planting a tree is not just a simple act. It is not a campaign that today there is one Mahotsav, so you plant a tree. Planting a tree is a profound commitment to life, because you have to care for it till it becomes something, and above all, your connection with the life that it is so phenomenal. What you exhale, it is inhaling. What it exhales, you are inhaling. This is one relationship that nobody can do without. Every moment you are engaged with it, and not just as exchange of gases, but on a much deeper level, there is an electric kind of charging that's happening all the time. Those who live among trees, definitely, they will know something about life that other people will never know. Those who live among trees, they will live a more profound life than anybody else.
those who live among trees are possible candidates for realization of various kinds, if only if they spend little time with the life around. Every life has this, but because in a forest trees are together, it becomes an immense power in one's life. I want everybody to know this joy. I think everyone must take these steps that at least once a year, if not more, at least once a year, instead of taking your children to shopping malls and cinemas and… I'm sorry… and wherever else, at least once a year, 1 or 2 days, please walk them through a forest, let them play in a jungle. It will go a long way in establishing their health, well-being, and above all, a fulfillment of life. Thank you very much. Thank you, Sadhguruji. आणि आता राज्यस्तरीय पुरस्कारांचं वितरण होणार आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते. सर्वप्रथम मंचावर आमंत्रित करते छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी. प्रथम क्रमांक आपण मगाशी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते दिलेला आहे. आता द्वितीय क्रमांक हुतात्मा नानक सिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सोनवडे तालुका शिराळा जिल्हा सांगलीचे प्रतिनिधी. हा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे. पुढचे पुरस्कार पण मी अनाउन्स करते, जेणेकरून तुम्ही वर येऊन थांबाल, साईडला येऊन थांबाल. त्यानंतरचा आहे क्रांतीवीर नागनाथप्पा नायकोडी प्राथमिक शाळा मसवड तालुका माण जिल्हा सातारा. हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आहे. द्वितीय क्रमांकाच्या पुरस्कार प्राप्त मंडळींना मी मंचावर आमंत्रित करते. हुतात्मा नानक सिंग माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सोनवडे तालुका शिराळा जिल्हा सांगली यांच्या प्रतिनिधीला मंचावर आमंत्रित करते. आणि आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर एकनाथजी शिंदे पालकमंत्री ठाण्याचे सद्गुरुजी आचार्य बालकृष्णजी सुभाष घईजी सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचं वितरण होईल. यानंतर मंचावर आमंत्रित करते क्रांतीवीर नागनाथप्पा नायकोडी प्राथमिक शाळा मसवड तालुका माण शैक्षणिक संस्था जिल्हा सातारा. त्या पुढचा पण मी अनाउन्स करते, कृपया आपण समोरच्या बाजूला येऊन थांबावं. राज्यस्तर तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी प्राथमिक शाळा. तृतीय क्रमांक क्रांतीवीर नागनाथप्पा नायकोडी प्राथमिक शाळा मसवड तालुका माण जिल्हा सातारा महाराष्ट्र शासनातर्फे सुलोचना विश्वंभर बाबर मुख्याध्यापिका आहेत शाळेच्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी. हे तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आहे. यानंतर मंचावर आमंत्रित करते संवर्ग शैक्षणिक संस्था महसूल विभाग स्तर पुणे विभाग प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कला पुणे शास्त्र यानंतरचा पुरस्कार विद्यालय संवर्ग शैक्षणिक संस्था महसूल स्तर विभाग आहे हा. पुणे विभागात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पुणे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार. यानंतर द्वितीय क्रमांक श्यामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर तालुका शिरोळा जिल्हा कोल्हापूर. श्री श्यामराव पाटील यड्रावकर एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट जयसिंगपूर तालुका शिरोळा जिल्हा कोल्हापूर त्यांच्या प्रतिनिधीने मंचावर आमंत्रित करते. द्वितीय क्रमांकाचा 30,000 रुपयाचा हा पुरस्कार आहे. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 75,000, तृतीय क्रमांक व्यक्ती स्तरावर 50,000 आणि संस्था स्तरावर 30,000 रुपये द्वितीय क्रमांक. राजेंद्र पाटील यड्रावकर अध्यक्ष.
यानंतर आमंत्रित करते अमरावती विभाग प्राचार्य डॉक्टर विजया लक्ष्मी भीमराव जाधव, श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, मुक्काम पोस्ट बोराखेडी मोताळा, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा, शिक्षण संस्था अमरावती विभाग संचालित संवर्ग शैक्षणिक संस्था जाधव नॉलेज हब। यानंतर अमरावती विभाग प्राचार्य डॉक्टर विजय लक्ष्मी भीमराव जाधव, श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था। यानंतर नाशिक विभाग नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वृत्तस्तर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे। नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव तालुका। नाशिक विभाग नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव तालुका निफाड, संजय चांदेगावकर होळकर अध्यक्ष। नाशिक विभाग यानंतर नूतन विद्या प्रसारक मंडळाचं कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्यांचे प्रतिनिधी वर आहेत लासलगाव से। यानंतर कोकण विभागाच्या मंडळींना आमंत्रित करते। शैक्षणिक प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आहे तळे विभाग सेकंडरी स्कूल तालुका खेड जिल्हा रत्नागिरी। प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 50,000 रुपयांचा कोकण विभाग जिल्हा तळे विभाग सेकंडरी स्कूल तालुका खेड जिल्हा रत्नागिरी। यानंतर मंचावर आमंत्रित करते शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर राज्यस्तर राजेंद्र पाटील यड्रावकर अध्यक्ष आहेत। द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे हा 75,000 रुपयांचा आणि सेवाभावी संस्था संवर्गातला हा राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार आहे। शरद सहकारी साखर कारखाना लिमिटेड नरंदे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। यानंतर आमंत्रित करते श्री माता मनुदेवी बहुद्देशीय संस्था मोहाडी जिल्हा जळगाव राज्यस्तर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आहे हा मुकेश भाऊ सोनावणे अध्यक्ष आहेत। श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था जिल्हा श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था मोहाडी जिल्हा जळगाव मुकेश भाऊ सोनावणे अध्यक्ष आहेत या संस्थेचे। यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर आमंत्रित करते संवर्ग सेवाभावी संस्था ज्या आहेत महसूल विभाग स्तरावर पुणे विभाग प्रथम क्रमांक नवोदय कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान प्रदीप कदम अध्यक्ष आहेत। यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालाय 50,000 रुपयांचा महाराष्ट्र शासनातर्फे। मंचावर आमंत्रित करते त्यांना नवोदय कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान प्रदीप कदम अध्यक्ष सांगली। यानंतर आमंत्रित करते अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार माधुरी राजेंद्र खोत अध्यक्षा। या संवर्गातील पुणे वृत्तस्तर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार घेण्यासाठी माधुरी राजेंद्र खोत अध्यक्ष आहेत। अनंत शांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कोल्हापूरहून आलेल्या आहेत।
30,000 rupees हा पुरस्कार आहे द्वितीय क्रमांकाचा. माधुरी राजेंद्र खोत यानंतर राजेंद्र पाटील यड्रावार पार्वती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग इंडस्ट्रीयल इस्टेट कोल्हापूर वृक्षमित्र पुरस्कार. वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त संस्था आहे पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड श्यामराव पाटील यड्रावकर नगर. यानंतर राजेंद्र पाटील यड्रावार शिरोळ पार्वती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पार्वती कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट कोल्हापूर वृक्षमित्र पुरस्कार. यानंतर आमंत्रित करते लोकसंग्रह बहुउद्देशीय संस्था नाशिकहून आलेले आहेत. ते नाशिक विभागात त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. बाळू पुंजाराम बागुल अध्यक्ष आहेत ते लोकसंग्रह बहुउद्देशीय संस्थेचे. मुक्काम पोस्ट माळवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक. बहुउद्देशीय संस्था माळवाडी नाशिक विभाग जिल्हा नाशिक वन विभाग. यानंतर व्यक्तिस्तरावर प्रथम क्रमांकाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक श्री रवींद्र मोतीराम गणेशे प्रबोधन विद्यालय शाहूनगर चैतन्यवाडी तालुका जिल्हा बुलढाणा. श्री रवींद्र मोतीराम गणेशे क्रमांक प्राप्त केला आहे. द्वितीय क्रमांकाचं 75,000 rupees पारितोषिक आहे पुरस्कार आहे. विद्यालय शाहूनगर चैतन्यवाडी तालुका जिल्हा. श्री रवींद्र मोतीराम गणेशे प्रबोधन विद्यालय शाहूनगर चैतन्यवाडी तालुका जिल्हा बुलढाणा द्वितीय क्रमांकाचं 75,000 rupees पारितोषिक. यानंतर आमंत्रित करते श्री मोहन श्रीपती पाटील बसरेवाडी तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 50,000 rupees. श्री मोहन श्रीपती पाटील राहणार बसरेवाडी तालुका भूदरगड. व्यक्तिगत पातळीवर राज्य स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल तृतीय क्रमांकाचं 50,000 rupees पारितोषिक श्री मोहन श्रीपती पाटील बसरेवाडी तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर. यानंतर आमंत्रित करते व्यक्ती संवर्गामध्ये महसूल विभागवार प्रथम क्रमांक मिळालेले श्री मिलिंद पर्वतराव मोरे 50,000 rupees प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. श्री मिलिंद पर्वतराव मोरे पर्वतराव मोरे बुलढाणा. श्री शिंदे गुरुजी कन्या विद्यालय बुलढाणा वन विभाग महाराष्ट्र अमरावती विभागातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 rupees श्री मिलिंद पर्वतराव मोरे. यानंतर औरंगाबाद विभाग श्री राजेंद्र उर्फ दत्तप्रसाद मथुरा दासजी मुंदडा मुक्काम पोस्ट शिराढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. श्री विठ्ठल हरिभाऊ मिरगे कोथळी बुद्रुक तालुका बार्शी टाकळी जिल्हा. राजेंद्र उर्फ दत्तप्रसाद मथुरा दासजी मुंदडा मुक्काम पोस्ट शिराढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रथम क्रमांकाचं 50,000 पारितोषिक. यानंतर पुणे विभाग श्री धनंजय नामदेव सावंत सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 rupees. औरंगाबाद प्रथम क्रमांक 50,000 rupees पुणे विभाग श्री धनंजय नामदेव सावंत सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर. अमरावती वृत्तस्तर पुणे विभाग व्यक्तिगत संवर्ग व्यक्तिगत व्यक्तिगत पुणे वृत्तस्तर. व्यक्तिगत संवर्गातून पुणे वृत्तस्तर प्रथम औरंगाबाद विभाग श्री राजेंद्र उर्फ दत्ता प्रसाद मथुरा दासजी मुंदडा मुक्काम पोस्ट शिराढोण तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद द्वितीय क्रमांक श्री संगमेश्वर महालिंगप्पा बोमणे चेअरमन संगम हायटेक नर्सरी लातूर जिल्हा लातूर द्वितीय क्रमांकाचं 30,000 rupees पारितोषिक. औरंगाबाद विभागातून श्री संगमेश्वर महालिंगप्पा बोमणे चेअरमन संगम हायटेक नर्सरी कलेक्टर निवासाच्या समोर बार्शी
व्यक्तिगत औरंगाबाद विभाग राजेंद्र उर्फ दत्तप्रसाद मथुरा दासजी मुंदडा यानंतर संगमेश्वर महालिंगप्पा बोमणे चेअरमन संगम हायटेक नर्सरी लातूर वृत्तस्तर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे श्री संगमेश्वर महालिंगप्पा बोमणे चेअरमन संगम हायटेक नर्सरी लातूर कलेक्टर निवासाच्या समोर बारशी रोड यानंतर पुणे विभाग धनंजय नामदेव सावंत सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर प्रथम क्रमांक वृत्तस्तर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे श्री धनंजय नामदेव सावंत सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यानंतर जालिंदर शिवराम कोरडे मुक्काम पोस्ट खोदड व्यक्तिगत संवर्गातून पुणे वृत्तस्तर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे श्री जालिंदर शिवराम कोरडे मुक्काम पोस्ट खोडत तालुका जुन्नर जिल्हा पुणे द्वितीय क्रमांक 30,000 रुपयांचा पुरस्कार यानंतर नाशिक विभाग श्री लक्ष्मण धनराज पाटील मुक्काम पोस्ट चुंचाळे तालुका चोपडा जिल्हा जळगाव प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नाशिक विभाग 50,000 रुपयांचं पारितोषिक नाशिक वृत्तस्तर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे श्री लक्ष्मण धनराज पाटील मुक्काम पोस्ट चुंचाळे तालुका चोपडा जिल्हा जळगाव यानंतर श्री चंद्रकांत रामकृष्ण गोडसे देवळाली कॅम्प तालुका जिल्हा नाशिक नाशिक वृत्तस्तर यानंतर श्री चंद्रकांत रामकृष्ण गोडसे द्वितीय क्रमांक 30,000 रुपयांचा पुरस्कार चंद्रकांत रामकृष्ण गोडके देवळाली कॅम्प वन विभाग जिल्हा नाशिक चंद्रकांत रामकृष्ण गोडसे 30,000 रुपयांचा पुरस्कार द्वितीय क्रमांकाचा नाशिक विभागातून दिला जातोय देवळाली कॅम्प जिल्हा नाशिक श्री चंद्रकांत रामकृष्ण गोडसे देवळाली कॅम्प तालुका जिल्हा नाशिक द्वितीय क्रमांकाचं 30,000 रुपयांचं पारितोषिक अनेक अनेक धन्यवाद आणि यानंतर वन विभागाचे सचिव श्री विकास खरगेजी आभार व्यक्त करतील सामूहिक राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रमाचा समारोप होईल आदरणीय मंच मी आभार मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे सर आपण कृपया बसावं एक दोनच मिनिटांमध्ये मी आपल्या सर्वांचे आभार मानणार आहे कृपया आपण 2 मिनिटांकरता थांबावं या ठिकाणी आदरणीय मंच आणि उपस्थित बंधू भगिनींनो मी सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला ते या कार्यक्रमाला आले आमच्या नेहमीच्या कार्यक्रमाला ते उपस्थित असतात त्यांचे मी आभार मानतो माननीय मंत्री वने श्री सुधीर मुनगंटीवार सरांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ सुरू आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुरू आहे मी त्यांचेही आभार मानतो श्रीमती मुनगंटीवार मॅडम यांचे देखील मी आभार मानतो पालकमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांचेही आभार मानतो आय वूड लाईक टू स्पेशली थँक ऑनरेबल सद्गुरू फॉर कमिंग हिअर वी आर सो लकी दॅट फॉर सेकंड टाईम लास्ट इयर ऑल्सो ही वॉज प्रेझेंट फॉर 1st July program अगेन आफ्टर एक्झॅक्टली 1 year ही इज अमंग्स अस
Thank you so much, sir. And we are, as you already mentioned in your speech, that Maharashtra is leading today. From today, all the districts, they have planned to plant trees along the riverside. We have already planned a DP for Yavatmal district, and we will definitely lead in the country for this tree plantation drive along the riverside. Thank you so much, Sadhguru, for coming here. मैं आचार्य बालकृष्ण जी का भी आभार मानता हूँ कि आप यहाँ आ गए और हमें मार्गदर्शन किया है. यहाँ श्री सुभाष गही साहब है. ये पर्यावरण संरक्षण की ये जंग हमने चलाई है, उसमें आपका संघ हमारे साथ है. तो आपने एक ही मीटिंग में मंत्री जी के आह्वान से आपने फिल्म हमारे लिए बना है और आप यहाँ आ गए, आपने मार्गदर्शन किया है. मैं आपका बहुत बहुत आभार मानता हूँ. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर आमदार महोदय, खासदार महोदय, या ठिकाणी कपिल पाटील साहेब, श्रीकांत शिंदे साहेब, आमदार महोदय श्रीयुत निरंजन डावखरे साहेब, मंगल प्रताप लोढा साहेब, ज्योति कल्याणी मैडम, नरेंद्र पवार साहेब, कथोरे साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुश्री जाधव मॅडम मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी PCCF श्री अग्रवाल साहेब, डिव्हिजनल कमिशनर जगदीश पाटील, कलेक्टर महेंद्र कल्याणकर यांचेही मी आभार मानतो. या ठिकाणी राधास्वामी सत्संग जिन्होंने ये हमारा जो परिसर जो है ये कार्यक्रम के लिए उपलब्ध किया है, मैं आपका भी आभार यहाँ मानता हूँ. ये कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वन विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी CCF ठाणे श्री कदम साहेब, DCF श्री रामगावकर, APCCF श्री राव, श्री वासुदेवन, श्री अनवर, मंत्रालयातले श्री तिवारी आणि सर्व त्यांचे सहकारी यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. पुरस्कार विजेचे जे आहेत त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो. यासाठी PCCF सोशल फॉरेस्ट्री श्री चौधरी श्री त्यागी यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी सर आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या मागं जी टेकडी आहे त्या टेकडीवर 22,000 खड्डे केलेले होते आणि त्या ठिकाणी इथल्या परिसरातल्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मी त्या सर्व शाळांचे विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी मंत्री कार्यालयातले सुद्धा श्री दुबे, श्री धैर्य आणि सर्व सहकारी यांनी देखील खूप याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. या कार्यक्रमाला श्री नानासाहेब धर्माधिकारी संस्थेचे प्रतिनिधी, ईशा फाउंडेशनचे मोठ्या संख्येने प्रतिनिधी आहेत, राधास्वामी सत्संगचे प्रतिनिधी, NGOs, नागरिक, मान्यवर, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी, सांस्कृतिक कार्यक्रम ज्यांनी सादर केला ते सर्व कलाकार यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी सहभाग घेतला या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. कुणाचं नाव जर सुटलं असेल तर कृपया माफी करावी, मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजपासून महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे, 31 जुलैपर्यंत राहणार आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येकाने वृक्ष लावावं, त्याचं संवर्धन करावं. धन्यवाद. थँक्यू. आणि मी आता मंचावर एक पुरस्कारासाठी आमंत्रित करते. सामूहिक राष्ट्रगीत होणार आहे, पण तत्पूर्वी मंचावरच्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी औरंगाबाद विभागाकडनं प्रथम क्रमांकाचा पुरस्कार श्रीयुत राजेन श्री विठ्ठल हरिभाऊ मिरगेजी कोथळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला आणि त्यांच्या टीमला मंचावर आमंत्रित करते द्वितीय क्रमांकाचं 30,000 रुपयांचं पारितोषिक घेण्यासाठी. आणि आदरणीय वनमंत्री आणि आदरणीय सगळे व्यासपीठावरील मान्यवर त्यांना विनंती करते की त्यांनी विठ्ठलजींना हा पुरस्कार द्यावा, हे पारितोषिक त्यांना द्यावं. श्रीयुत विठ्ठल हरिभाऊ मिरगेजी कोथळी तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला अमरावती विभागात 30,000 रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. धन्यवाद सर. आभार प्रदर्शनामध्ये मी सांगायचं राहून गेलो त्याबद्दल माफी असावी. पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचंही मी आभार मानतो. याशिवाय राज्यमंत्री महोदय श्री आत्राम साहेब, श्री रवींद्र चव्हाण साहेब, श्री केसरकर साहेब यांचे देखील मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आता सामूहिक राष्ट्रगीत होईल. आपण सगळे आपापल्या जागेवर उठून उभे राहा. सामूहिक राष्ट्रगीतासाठी तयार राहा. 1 2 3 स्टार्ट. जन गण मन अधिनायक जय हे भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्रविड़ उत्तर बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्ज्वल जल जितरंग
धन्यवाद. या कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होत आहे. आपले खूप खूप आभार.